नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 यामधील एका नव्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकला सुरुवात करणार आहोत. टॉपिक असा आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला नवीन नवीन ॲनिमल्सबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, त्याचबरोबर त्यांचा क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया, त्यांचे कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते कोणत्या फायलममध्ये आहेत, कोणत्या कोणत्या सब किंगडममध्ये आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि या टॉपिकमध्ये मुख्यतः आपण किंगडम ॲनिमालियाचा अभ्यास करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण. आता आपल्या स्वभावताली अनेक प्रकारचे प्राणी आहेत, मग ते सगळ्या प्राण्यांचा प्रत्येकाचे वेगवेगळे अभ्यास करणं शक्य नाही आहे. मग त्या प्राण्यांमध्ये असलेले काही सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ज्यांच्यामध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांचा एक ग्रुप, काही सब ग्रुप्स असे करून प्राण्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. मग कोणत्या क्रायटेरियाच्या आधारे यांचे ग्रुप्स केले जातात, किंवा त्या ग्रुप्समधले जे ॲनिमल्स आहेत तर त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते सगळं आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट आपण पाहणार आहोत हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची एक हिस्ट्री आहे की स्टार्टिंगला काही सायंटिस्टने वेगवेगळे टाईप्सने वेगवेगळ्या क्रायटेरियाच्या आधारे क्लासिफिकेशन केलं होतं, नंतर वेगवेगळे टाईप्स आले, तर ते सगळी हिस्ट्री आपण बघणार आहोत. त्याचबरोबर न्यू मेथड ऑर न्यू सिस्टम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, आत्ता कोणती सिस्टीम ॲनिमल क्लासिफिकेशन करताना वापरली जाते तर ती बघणार आहोत. आणि किंगडम ॲनिमालिया, आणि किंगडम ॲनिमालिया कशाप्रकारे आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते फायलम्स आहेत, कोणते ग्रुप्स आहेत, सबग्रुप्स आहेत, कोणते क्लास आहेत, ते सगळं आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इथे आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला आहे की विच क्रायटेरिया आर यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करताना आपण कोणते क्रायटेरिया वापरतो, तर एक तर आपण सगळ्यात आधी क्रायटेरिया बघितलेले आहेत ते म्हणजे 8th स्टँडर्डला, जसं की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे की नाही, प्रेझेन्स ऑर ॲबझन्स ऑफ न्यूक्लियस, त्याचबरोबर त्यांच्या सेल्समध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे की नाही, ते मल्टी सेल्युलर आहेत की युनिसेल्युलर आहेत, आणि अजून त्याचबरोबर ते ऑटोट्रॉप्स आहेत की हेटरोट्रॉप्स आहेत, त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, हे या सगळ्या क्रायटेरियाच्या आधारे आपण ॲनिमल क्लासिफिकेशन करत असतो. यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन अर्लियर क्लासेस. आधीचे काही इयत्तांमध्ये तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास केलेला आहे. आपण अनेक किंगडम्स पाहिले होते, जसं की मोनेरा किंगडम आहे, प्रोटिस्टा आहे, ॲनिमालिया आहे, फंगी आहे, प्लांटे आहे, हे सगळे किंगडम्स आपण ऑलरेडी याआधी 8th स्टँडर्डला पाहिलेले आहेत. सो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट अराउंड अस आर मेनली प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपल्या स्वभावताली जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते दोन पार्ट्समध्ये आहेत, एक तर ते प्लांट्स आहेत किंवा एक तर ॲनिमल्स आहेत. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन. आणि त्यांचं एक क्लासिफिकेशन करण्याचा जो क्रायटेरिया आहे तर तो आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोविंग चार्ट. मग त्या क्रायटेरियाच्या आधारे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे जो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सो फर्स्ट या चार्टमध्ये पहिल्यांदा लिहिलेलं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दोन प्रकारचे असतात, इथे येणार प्रोकॅरियोट्स, इथे येणार युकॅरियोट्स. ओके, प्रोकॅरियोट्स. हा चार्ट व्हिडिओच्या एंडला तुम्हाला पूर्णपणे भरलेला पाहायला मिळेल. सो आधी आपण हा चार्ट फक्त समजून घेऊया आणि व्हिडिओच्या एंडला तुम्हाला तो पूर्ण चार्ट पाहता येईल. तर यानंतर आहे किंगडम मोनेरा. प्रोकॅरियोट्समधला एकच किंगडम आहे, दॅट इज किंगडम मोनेरा. आणि युकॅरियोट्समधले किंगडम्स आपण पाहूया. युकॅरियोट्समध्ये दोन टाईप्स पडतात, एक तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि दुसरा आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त एकच सेल आहे, मल्टीसेल्युलर्स म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप सारे सेल्स आहेत. युनिसेल्युलरमध्ये एकच किंगडम आहे, दॅट इज किंगडम प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, दॅट इज एक तर ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे तेवाले, ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे तर तेवाले. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी खाली जर आपण बघितलं तर किंगडम प्लांटे आहे. सो या ठिकाणी जे ऑटोट्रॉप्स आहेत किंवा जे फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात तर ते, आणि फंगाय आहे तर फंगाय त्याच्यामध्ये क्लोरोफिल ॲब्सेंट असतात, त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म नाही करत. सो हे हेटरोट्रॉफिक येणार, किंवा या ठिकाणी ॲब्सेन्स ऑफ फोटोसिंथेसिस किंवा डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस असं आपण लिहू शकतो. हा चार्ट तुम्हाला नंतर लास्टला पाहायला मिळेल. कॅन यू रिकॉल
हाउ द प्लांट्स आर क्लासिफाईड, प्लांट्स कशा प्रकारे क्लासिफाय केले जातात, प्लांट्स क्लासिफाय करण्याचा काय क्रायटेरिया आहे. तर एकतर त्यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट आहेत की नाही, ओके, ते फ्लावरिंग प्लांट्स आहेत की नॉन फ्लावरिंग प्लांट्स आहेत. तर असे काही क्रायटेरियाज आहेत की ज्याच्या आधारे प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. वी हॅव स्टडीड द प्लांट्स क्लासिफिकेशन इन लास्ट इयर. लास्ट इयरला 9th स्टँडर्डला आपण 6th चॅप्टरमध्ये प्लांट क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. इट हेल्प्ड अस टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स अराउंड अस. आपल्या सभोवताली जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये किती विविधता आहे ते आपण ऑलरेडी त्या चॅप्टरमधून पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की सगळ्यात छोट्यात छोटा क्लोरेला प्लांट आणि सगळ्यात मोठ्यात मोठा बनियान ट्री, तरी इथपर्यंत आपण डायव्हर्सिटी पाहिलेली आहे प्लांट्समधली. यू मस्ट हॅव बीन लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अराउंड यू. आणि तुम्ही तुमच्या सभोवताली असलेले जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये पण व्हरायटी पाहत असाल, त्याच्यामध्ये पण असलेली वैविध्य तुम्ही पाहत असाल. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल, काही ॲनिमल्स खूप छोटे असतात जसं की मुंगी आहे. वेर ॲज सम आर टू बिग, काही ॲनिमल्स खूप मोठे असतात जसं की एलिफंट आहे. आता मुंगी आपल्याला दिसते म्हणून आपण तिला स्मॉल म्हणतो, बट मुंगीपेक्षाही कितीतरी अजून ॲनिमल्स आहेत जे खूप स्मॉल आहेत जसं की अमीबा, जो आपल्याला डोळ्यांनाही पाहता येत नाही. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल वेर ॲज सम आर एक्वेटिक, काही ॲनिमल्स टेरेस्ट्रियल असतात, टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर जे फक्त जमिनीवर वावरतात, आणि काही ॲनिमल्स आर एक्वेटिक, एक्वेटिक म्हणजे जलचर जे फक्त पाण्यामध्ये वावरतात. सम ॲनिमल्स क्राउल ऑन लँड, काही ॲनिमल्स लँडवरती क्राउल करतात म्हणजे सरपटतात. सम स्विम इन वॉटर, काही ॲनिमल्स पाण्यामध्ये स्विम करतात, पोहतात. वेर ॲज सम फ्लाय इन एअर, तर काही ॲनिमल्स आकाशामध्ये उडतात. आता ॲनिमल्स उडतात का, तर उडतात. बॅट हा ॲनिमल असूनही तो आकाशामध्ये उडतो. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन स्किन वेर ॲज सम ॲनिमल्स हॅव फेदर्स ऑन ऑर हेअर्स, काही ॲनिमल्सच्या बॉडीवरती त्वचा असते, काहींच्या बॉडीवरती कल्ले असतात, तर काहींच्या बॉडीवरती फेदर्स असतात, काहींच्या बॉडीवरती हेअर्स असतात. इन धिस वे देर इज ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू. आणि अशा प्रकारे ॲनिमल्समध्ये पण खूप मोठी डायव्हर्सिटी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैविध्य आहे. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज, आत्ताच्या रिसेंट स्टडीजनुसार एस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पीशीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. आता जर आपण बघितलं म्हणजे आत्ताच्या रिसेंट स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की 7 मिलियन एवढे ॲनिमल स्पीशीज सध्या अर्थवरती आहेत. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीशीज. आणि एवढे सगळे 7 मिलियन स्पीशीजचा स्टडी करणं खूप अवघड आहे आणि किंबहुना ते अशक्य आहे. हवेवर इफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स आर फॉर्म्ड डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, इट विल मेक इट व्हेरी इझी टू स्टडी सच वास्ट व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. जर आपण ॲनिमल्सचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार केले त्यांच्या सिमिलॅरिटीजवरती आधारित किंवा त्यांच्या डिफरन्सेसवरती आधारित, तर नक्कीच आपण ही वास्ट डायव्हर्सिटी जी आहे ॲनिमल्सची तर त्यांचा स्टडी करू शकतो. मग तेच आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे तेच आहे की ॲनिमल्समध्ये असणारे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस यांच्या आधारे त्यांचे ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार करणं आणि मग त्यांचा अभ्यास करणं, हेच आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. मग आपण ॲनिमल क्लासिफिकेशन का करतो, त्याचे काय बेनिफिट्स आहेत, कशाला करायला पाहिजे ॲनिमल क्लासिफिकेशन, तर ते बेनिफिट्स पण या ठिकाणी दिलेले आहेत. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. जर आपण ॲनिमल क्लासिफिकेशन केलं तर ॲनिमल्सचा स्टडी करणं, ॲनिमल्सचा अभ्यास करणं आपल्याला सोयीस्कर जाईल, कारण एवढे सगळे 7 मिलियन स्पीशीज सध्या अर्थवरती आहेत, तर 7 मिलियन एवढ्या सगळ्या स्पीशीजचा स्वतंत्र अभ्यास आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये त्याचे काही ग्रुप्स केलेले आहेत डिपेंडिंग अपॉन देअर्स कॅरेक्टरिस्टिक्स लाईक देअर सिमिलॅरिटीज अँड देअर डिफरन्सेस, तर त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या ॲनिमल्सचा थोडक्यात स्टडी करणं सोयीस्कर झालेलं आहे. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एन्टायर ॲनिमल ग्रुप. दुसरा एक फायदा असा झालेला आहे की त्या ग्रुपमधील एकाच, म्हणजे त्या ग्रुपमधील काही ॲनिमल्सचा स्टडी केला तरीही त्या ग्रुपमध्ये असलेल्या इतर ॲनिमल्सचा स्टडी आपोआपच होतो. ओके, आपोआपच आपल्याला तो इतर ॲनिमल्सचा पण स्टडी करणं इझी जातं जर आपण त्या ग्रुपमधील काही ॲनिमल्सचा स्टडी केला तर. मग तेच आपल्याला या पाठामध्ये करायचं आहे. इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन, ॲनिमलमध्ये कशाप्रकारे उत्क्रांती झाली जसं की आपण फर्स्ट लेसनमध्ये पाहिलेलं आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशनमध्ये, तर ॲनिमलमध्ये कशाप्रकारे उत्क्रांती झाली याची एक आयडिया आपल्याला या सगळ्या ॲनिमल क्लासिफिकेशनमधून मिळणार आहे. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी, आणि चांगल्या प्रकारे म्हणजे अचूकतेने आपल्याला ॲनिमल्स क्लासिफाय करता येतील. त्याच्यानंतर 5th वन आहे, दॅट इज
इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग ॲनिमल क्लासिफिकेशनमुळे काय होतं तर ॲनिमल्सचं इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सोबत कशाप्रकारे रिलेशन आहे हे आपल्याला समजून घेता येतं. त्याच्यानंतर 6th वन आहे, दॅट इज इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटेट ऑफ इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. मग प्रत्येक ॲनिमलचा हॅबिटेट काय आहे, तो ॲक्वेटिक आहे की टेरेस्ट्रियल आहे, तर ते समजून घेता येतं. त्याचबरोबर प्रत्येक ॲनिमलचा या नेचरमध्ये काय एक्झॅक्ट काय रोल आहे तर ते पण आपल्याला जाणून घेता येतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये जे वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स झालेले आहेत तर ते जे ॲनिमल्समध्ये जे वेगवेगळे ॲडॅप्टेशन झालेले आहेत तर त्याचा पण अभ्यास करणं शक्य होतं. जसं की आपण पाहिलेलं आहे की जिराफला खूप उंचावर झाडाच्या खूप उंचावर असलेली पानं खात होता तो, त्याच्यामुळे त्याच्या मानेची लांबी वाढलेली आहे, तर दॅट इज ॲडॅप्टेशन. त्याचबरोबर उंट जे असतात तर ते वाळवंटीय प्रदेशामध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांच्या पायाखाली एक गादी आहे जेणेकरून त्यांना वाळवंटीय प्रदेशामध्ये चालता यावं. त्याच्यानंतर जे पोलार रिजनमधले ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या अंगावरती खूप सारे केस असतात जेणेकरून त्यांना थंडी वाजू नये, त्यांना त्या प्रदेशामध्ये वावरता यावं. तर हे सगळे त्यांच्यामध्ये झालेले ॲडॅप्टेशन्स आहेत, तर त्यांचा पण अभ्यास आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये करता येतो. सो नाव वी आर गोइंग टू स्टडी हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री काय आहे, इतिहास काय आहे. टाइम टू टाइम काळानुसार डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. अनेक सायंटिस्टने ॲनिमल्स क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. ग्रीक फिलॉसॉफर आहेत, त्यांचं नाव आहे ॲरिस्टॉटल, जे फर्स्ट होते ज्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन केलेलं होतं. ॲरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल्स अकॉर्डिंग टू देअर क्रायटेरिया लाईक बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटेट्स. ॲरिस्टॉटल यांनी ज्याप्रमाणे ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं होतं तर त्यामध्ये त्यांनी हा निष्कर्ष वापरला होता की ॲनिमल्सची बॉडी साईज, त्याचबरोबर त्यांच्या हॅबिट्स सवयी आणि त्यांचे हॅबिटेट्स म्हणजे निवास, राहणीमान, अधिवास. ओके, तर ह्या क्रायटेरियाच्या आधारे ॲरिस्टॉटल यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन केलं होतं. फर्दर, ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट्स इन सायन्सेस, रेफरन्सेस वर चेंज्ड अँड देअर बाय द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन टू. मग जसजसं सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली, प्रगती होत गेली, सायन्सचा विकास होत गेला, त्याप्रमाणे ॲनिमल क्लासिफिकेशन करण्याचा क्रायटेरिया पण बदलत गेला. क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय ॲरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. ॲरिस्टॉटल यांनी जे क्लासिफिकेशन मांडलं होतं तर त्याला आपण आर्टिफिशियल मेथड असं म्हणतो. बिसाइड्स ॲरिस्टॉटल, आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड बाय थ्रिओफेटस, प्लिनी, जॉनी रे, त्याचबरोबर अजून आहेत लिनियस एक्सेट्रा. या सगळ्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशनची ॲरिस्टॉटल यांनी जी आर्टिफिशियल मेथड मांडली होती तर ती फॉलो केली. लेटर ऑन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. आणि त्याच्यानंतर दुसरी एक सिस्टीम आली ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी, दॅट वॉज नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज बेस्ड ऑन व्हेरियस क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. मग नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही जी मेथड आहे किंवा ही जी सिस्टीम आहे तर ती कोणत्या क्रायटेरियावर आधारलेली होती, तर एक पहिलं आहे बॉडी ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर सेकंड आहे टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा. तर या सगळ्या क्रायटेरियावरती नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन डिपेंड होती. बाय द टाईम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्होल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू प्रॅक्टिस. आणि कालांतराने इव्होल्युशनवरती आधारलेली क्लासिफिकेशन सिस्टीम पण अंमलात आणली गेली. इट वॉज यूज्ड बाय डोबेझॅन्स्की अँड मेयर. ॲक्च्युली हे उच्चार चुकू शकतात, डोबेझॅन्स्की अँड मेयर. रिसेंटली कार ओएसेस हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. आत्ता सध्या कार ओएसेस यांनी देखील ॲनिमल क्लासिफिकेशनची नवीन मेथड सांगितलेली आहे किंवा मांडलेली आहे. आता यांच्यानंतर ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. सो पहिला आहे ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये दोन ग्रुप्स केलेले आहेत, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ द नोटोकॉर्ड, म्हणजे ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे की नाही. नोटोकॉर्ड म्हणजे बॉडी ज्याच्यावरती सपोर्ट असते, जसे की आपल्याला स्पायनल कॉर्ड आहे, तर त्याचप्रमाणे ॲनिमल्सची बॉडी ज्याच्यावर सपोर्टेड असते तर ते नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे की नाही याच्यावर आधारित क्लासिफिकेशन केलं गेलं. द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिवायडेड इन टू टू टाईप्स. मग
याच्या आधारावर दोन प्रकारे ॲनिमल क्लासिफिकेशन केलं गेलं, एक तर नॉन कॉर्डेट्स आणि एक तर कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय, कॉर्डेट्स म्हणजे पृष्ठवंशीय. ओके, पाठीचा कणा असलेले कॉर्डेट्स, नसलेले नॉन कॉर्डेट्स. मग आता नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्समधला डिफरन्स आपण बघूया. नॉन कॉर्डेट्स ज्यांना पाठीचा कणा नाही असे, कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ॲज फॉलोज. मग त्यांचे कॅरेक्टर्स कोणते होते तर ते खालीलप्रमाणे आहे. फर्स्ट, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. त्यांना पाठीचा कणा नव्हता, नोटोकॉर्डवरती त्यांची बॉडी सपोर्टेड नव्हती. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲबसेंट. फॅरेंजियल गिल स्लिट्स कशाप्रकारे असतात ते आपण पाहणार आहोत, आपल्या बुकमध्येच आहे, पेज नंबर 72 वरती. ओके, सो या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे की फॅरेंजियल गिल स्लिट्स कशाप्रकारे असतात. तर हे आहे फॅरेंजियल गिल स्लिट्स, तर हे जे आहेत तर ते नॉन कॉर्डेट्समध्ये नसतात. ओके, त्याच्यानंतर नर्व कॉर्ड जर असेल, नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट जर असेल तर इट इज ऑन वेंट्रल साईड. वेंट्रल म्हणजे पुढची बाजू. नर्व कॉर्ड जर असेल तर ते असतं पुढच्या बाजूला, आणि ते कशा प्रकारचं असतं, इट इज सॉलिड अँड पेअर्ड. सॉलिड असतं आणि पेअर जोडीमध्ये असतं. फोर्थ आहे हार्ट इफ प्रेझेंट, हार्ट जर प्रेझेंट असेल इट इज ऑन डोर्सल साईड. डोर्सल म्हणजे मागच्या बाजूला असतं. ओके, म्हणजे जे कॉर्डेट ॲनिमल्स आहेत, ओके, जे कॉर्डेट ॲनिमल्स आहेत तर ते, सॉरी, जे नॉन कॉर्डेट ॲनिमल्स आहेत तर ते अशा प्रकारे असणार आहेत. तर त्यांचं या ठिकाणी हे जे नर्व कॉर्ड आहे तर ती वेंट्रल साईड, म्हणजे ही त्यांची कशी आहे, पुढची बाजू आहे, आणि ही त्यांची कशी आहे, मागची बाजू आहे. त्यांच्याकडे जर हार्ट असेल तर ते या ठिकाणी मागच्या बाजूला असणार आहे, आणि जर नर्व कॉर्ड प्रेझेंट असेल तर ते या ठिकाणी पुढच्या बाजूला असणार आहे. वेंट्रल म्हणजे पुढची बाजू, डोर्सल म्हणजे मागची बाजू. आता आपण या ठिकाणी नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स जे आहेत ज्यांना पाठीचा कणा नाही आहे, जे अपृष्ठवंशीय आहेत, त्यांचे काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. बट हे जे नॉन कॉर्डेट्स आहेत यांना अजून पुढे 10 फायलममध्ये डिवाइड केलं जातं. जसं की त्याच्यामध्ये काही प्रोटोजोआ आहेत, पोरीफेरा फायलममधले काही आहेत, निडारिया आहे, प्लॅटी हेल्मिंथस आहे, एस्केल हेल्मिंथस आहे, ॲनालिडा आहे, आर्थ्रोपोडा आहे, मोलुस्का आहे, इचिनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा. तर हे जे नॉन कॉर्डेट्स आहेत ते परत पुढे 10 फायलम्समध्ये डिवाइड केले जातात. त्यांचे अजून वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, ते पण आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर आहे कॉर्डेट्स. आता ज्यांना पाठीचा कणा आहे, जे पृष्ठवंशी आहे, जसं की आपण कोण आहोत, कॉर्डेट्स आहोत. कॉर्डेट्समधला पण फायलम आहे, तर त्याच्यामध्ये पण विविध फायलम आहे ज्याच्यामध्ये अजून कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारे ॲनिमल क्लासिफिकेशन केलेलं आहे. कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स, आता कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स काय आहेत. फर्स्ट आहे बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. बॉडी नोटोकॉर्डवरती सपोर्ट केलेली असते. या ठिकाणी नोटोकॉर्ड आपल्याला दाखवलेला आहे. ओके, हा जो आहे हा नोटोकॉर्ड आहे. त्याच्यानंतर फॅरेंजियल गिल स्लिट्स और लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. फॅरेंगियल गिल स्लिट्स असतात किंवा लंग्स असतात रेस्पिरेशन करण्यासाठी. फॅरेंगियल गिल स्लिट्स 72 पेजवरती आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डोर्सल साईड ऑफ बॉडी अँड इट इज हॉलो. तर नर्व कॉर्ड प्रेझेंट असते डोर्सल म्हणजे मागच्या बाजूला, बॉडीच्या मागच्या बाजूला, आणि ती कशी असते, हॉलो असते, पोकळी असते, रिकामी असते. ओके, या ठिकाणी दाखवलेली आहे नर्व कॉर्ड. त्याच्यानंतर पुढे आहे हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड ऑफ बॉडी. हार्ट वेंट्रल साईड म्हणजे पुढच्या बाजूला. हार्ट कुठे असतं, पुढच्या बाजूला असतं बॉडीमध्ये. ओके, जसं की आपण कॉर्डेट्स आहेत, आपलं हार्ट पुढच्या बाजूला आहे, नर्व कॉर्ड मागच्या बाजूला आहे, तर त्याचप्रमाणे आपले जे कॅरेक्टर्स आहेत तर ते कॉर्डेट्स आहेत, आपण कॉर्डेट आहोत. नोटोकॉर्ड, आता इथे नोटोकॉर्डचा अर्थ दिलेला आहे. नोटोकॉर्ड इज अ लॉन्ग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डोर्सल साईड ऑफ ॲनिमल बॉडी. नोटोकॉर्ड हे काय आहे, एक लॉन्ग रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे, जे बॉडीच्या डोर्सल साईड म्हणजे मागच्या साईडला प्रेझेंट असतं. इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी. त्या नर्व टिश्यूला बॉडीपासून, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अनेक पार्ट्स आहेत, तर नर्व टिश्यूला ते वेगळं ठेवतं, आयसोलेट ठेवतं, कारण यातून नर्व टिश्यू जाणार असतात ब्रेनपर्यंत किंवा ज्या कुठल्या पार्ट्सपर्यंतपासून ते ब्रेनपर्यंत वहन करणार असतात. तर मग त्यावेळेस त्यांना आयसोलेट ठेवलं जातं नोटोकॉर्डमुळे. आता आपण कॉर्डेट्स यांचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. ज्याप्रमाणे नॉर कॉर्डेट्स 10 फायलम्समध्ये डिवाइड केले जातात, त्याचप्रमाणे कॉर्डेट याचा एकच फायलम आहे, ज्याचं नाव आहे कॉर्डाटा. अ कॉर्डेट ॲनिमल्स आर ग्रुप्ड टुगेदर इन अ सिंगल फायलम अँड द नेम ऑफ द फायलम इज सेम, दॅट इज फायलम कॉर्डाटा. द फायलम कॉर्डाटा हॅज बीन डिवायडेड इन टू 3 सब फायला, दॅट इज युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा, व्हर्टेब्रेटा. युरो कॉर्डाटा हा परत 3
सब फायलम्समध्ये डिवाइड केला जातो, क्लासिफाय केला जातो, दॅट इज युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा अँड व्हर्टेब्रेटा. आता या ठिकाणी व्हर्टेब्रेटा हा जो सब फायलम आहे, तर त्याचे परत पुढे 6 क्लास पडतात. दॅट इज व्हर्टेब्रेटा हॅज बीन फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लासेस. फर्स्ट क्लास आहे क्लास सायक्लोस्टोमॅटा, सेकंड आहे क्लास पायसिस, थर्ड आहे क्लास ॲम्फिबिया, फोर्थ आहे क्लास रेप्टॅलिया, फिफ्थ आहे क्लास एविज आणि सिक्स्थ आहे क्लास मेमॅलिया. ओके, आता या ठिकाणी एक फ्लोचार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे फायलम्स, सब फायलम्स, सब किंगडम्स, क्लास वगैरे जे काय आहे ते सगळं व्यवस्थित पाहायला मिळणार आहे. पहिले असतात किंगडम्स, किंगडम्सवरून सब किंगडम्स पडतात, सब किंगडम्समधून फायलम्स असतात, फायलम्सनंतर सब फायलम्स असतात आणि त्यानंतर त्याच्यानंतर क्लास असतात. ओके, हा सिक्वेन्स आहे. सो फर्स्ट आपण बघतो आहोत, दॅट इज किंगडम ॲनिमालिया. किंगडम ॲनिमालिया इज डिवायडेड इंटू टू सब किंगडम्स, दॅट इज फर्स्ट वन इज नॉन कॉर्डेट्स अँड सेकंड वन इज कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्समध्ये असे ॲनिमल्स की ज्यांना नोटोकॉर्ड नाही आहे, त्याचबरोबर ज्यांना फॅरेंजियल गिल स्लिट्स नाही आहेत, त्याचबरोबर त्यांचं जर नर्व कॉर्ड असेल तर ते वेंट्रल साईडला असतं आणि जर हार्ट असेल तर ते डोर्सल साईडला असतं. त्याच्यानंतर आहे कॉर्डेट्स. कॉर्डेट्समधले जे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्या बॉडीला नोटोकॉर्ड असतं, नोटोकॉर्डने सपोर्ट केलेलं असतं, त्याचबरोबर फॅरेंजियल गिल स्लिट्स किंवा त्यांच्या बॉडीमध्ये लंग्स असतात फॉर रेस्पिरेशन, नर्व कॉर्ड असतं जे डोर्सल साईडला असतं आणि हार्ट वेंट्रल साईडला असतं. त्याच्यानंतर हा जो सब किंगडम आहे नॉन कॉर्डेट्स, तर नॉन कॉर्डेट्स हा सब किंगडम परत पुढे 10 फायलममध्ये डिवाईड होतो. फर्स्ट आहे प्रोटोजोआ, सेकंड आहे पोरीफेरा, थर्ड आहे निडारिया, फोर्थ आहे प्लॅटीहेल्मिंथस, फिफ्थ आहे एस्केलमेंथस, त्याच्यानंतर आहे सिक्स्थ ॲनॅलिडा, सेवन्थ आहे अर्थ्रोपोडा, एट्थ आहे मोलुस्का, नाइन्थ आहे इचिनोडर्माटा आणि टेन्थ आहे हेमिकॉर्डाटा. त्याच्यानंतर सब किंगडम कॉर्डेट्समध्ये फायलम आहे कॉर्डाटा. कॉर्डाटा फायलमचे 3 सब फायलम्स पडतात. फर्स्ट आहे युरोकॉर्डाटा, सेकंड आहे सेफॅलोकॉर्डाटा, थर्ड आहे व्हर्टेब्रेटा. आता या ठिकाणी व्हर्टेब्रेटा हा जो सब फायलम आहे याचे परत 6 क्लासेस बनतात. फर्स्ट आहे सायक्लोस्टोमाटा, सेकंड आहे पायसिस, थर्ड आहे ॲम्फिबिया, फोर्थ आहे रेप्टॅलिया, फिफ्थ आहे एविज आणि सिक्स्थ आहे मॅमॅलिया. अशा प्रकारे सब फायलम व्हर्टेब्रेटाच्या 6 क्लासमध्ये डिव्हिजन केलं जातं. तर अशा प्रकारे किंगडम ॲनिमालियाचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि हे सगळे फायलम्स आपल्याला या पाठामध्ये पाहायचे आहेत. ओके, फायलम्स आणि क्लासेस, सब फायलम्स सगळं आपल्याला पाहायचं आहे. दिस सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाव. ॲनिमल क्लासिफाय करण्याची ही जी सिस्टीम आहे ही आत्तापर्यंत आपण वापरत आहोत. हवेवर नाव अ डेज न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज फॉलोड. परंतु आत्ताच्या काही दिवसांमध्ये न्यू सिस्टीम आहे, न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जी आहे त्या आपण फॉलो करतो, नवीन सिस्टीम आपण फॉलो करतो आहे. वी विल स्टडी दिस न्यू सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन इन ब्रीफ. ही सिस्टीम आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत. ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ रॉबर्ट विटाकर और मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमालिया. आपण ऑलरेडी 8 स्टँडर्डमध्ये रॉबर्ट विटाकर यांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम पाहिलेली आहे, ज्यामध्ये सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स हे किंगडम ॲनिमालियामध्ये इन्क्ल्यूड केले गेले होते. धिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन सम क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेअर्स, सेगमेंटेशन एक्सेट्रा. मग ही जी ॲनिमल क्लासिफाय करण्याची जी सिस्टीम आहे तर ती काही क्रायटेरियाजवरती डिपेंड आहे. क्रायटेरियाज असे आहेत, पहिला आहे बॉडी ऑर्गनायझेशन, दुसरा आहे बॉडी सिमेट्री, तिसरा आहे बॉडी कॅव्हिटी, त्याच्यानंतर आहे जर्मिनल लेअर्स, सेगमेंटेशन एक्सेट्रा. आता हे सगळे जे काही क्रायटेरियाज आहेत याबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. पाहतो आहे क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. फर्स्ट क्रायटेरिया आहे दॅट इज ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. बॉडी ऑफ ॲनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. ॲनिमल्सची बॉडी ही सेल्सपासून बनलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सेल्स हे आपल्या बॉडीतील मायन्यूट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, मल्टीसेल्युलर म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये खूप सेल्स आहेत, असंख्य सेल्स आहेत, तर त्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये मेनी सेल्स आर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स इन देअर बॉडी. खूप सारे सेल्स आहेत, प्रत्येक सेल्स एक काम आहे, ते काम ते करत असतं. ओके, वाईल इन युनिसेल्युलर ॲनिमल्स, परंतु युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त वन सेल आहे, सिंगल सेल आहे, तर त्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये ॲज देअर बॉडी इज मेड अप ऑफ अ सिंगल सेल, त्यांची बॉडी एका सिंगल सेलनी बनलेली असते,
ऑल फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय सेम सेल ओनली. त्याच्यामुळे सगळं फंक्शन्स बॉडीमधले जे काही फंक्शन्स आहेत ते सगळे एकच सेल कॅरी करत असते, परफॉर्म करत असते. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल्स इज रेफर्ड ॲज प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन. मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे तर ते प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणून ओळखलं जातं. मग युनिसेल्युलर कोण आहेत, जसं की अमीबा आहे, पॅरामेशियम आहे, तर यांच्या बॉडीमधलं जे ऑर्गनायझेशन असणार आहे, बॉडी ऑर्गनायझेशन जे असणार आहे, तर ते प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे, इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म्ड, जर टिश्यूज फॉर्म झाले नसतील तर. टिश्यूज म्हणजे काय, तर ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम ओरिजिन, सेम फंक्शन अँड सेम स्ट्रक्चर. ओके, सो जर त्यांच्या बॉडीमध्ये सेल्स टिश्यूज फॉर्म झाले नसतील तर देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. ओके, ज्यांच्या बॉडीमध्ये टिश्यूज फॉर्म झालेले नाही आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये जे ऑर्गनायझेशन असणार आहे तर ते असणार आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, जसे की फायलम पोरिफेरामध्ये आहे. सो फायलम पोरिफेरामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा स्टडी आपण याच्यानंतर लगेचच करणार आहोत. सो हा आहे आपला फायलम पोरिफेरा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इन केस ऑफ सम ॲनिमल्स, काही ॲनिमल्सच्या बाबतीत, सेल्स कम टुगेदर टू फॉर्म टिश्यूज विथ द हेल्प ऑफ विच ऑल द बॉडी ऑर्गॅनिझम्स आर परफॉर्म्ड. सच ॲनिमल्स शो सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. मग असे काही ॲनिमल्स आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये सेल्स एकत्रित येतात, त्यांच्यापासून टिश्यू तयार होतो आणि त्यांच्या बॉडीमधले सगळे फंक्शन्स सेल आणि टिश्यू एकत्रित मिळून पाहत असतात. सो ते जे ॲनिमल्स आहेत तर ते सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन त्यांच्या बॉडीमध्ये असतं. एक्झाम्पल आहे जे निडारिया फायलममधले ॲनिमल्स आहेत तर ते. त्याच्यानंतर फ्लॅट वर्म्स शो टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. फ्लॅट वर्म्स जे आहेत तर ते टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन त्यांच्या बॉडीमध्ये घडून येत असतं. इन दिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये टिश्यू आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म सेम ऑर्गन्स. टिश्यू अशा प्रकारे ऑर्गनाइज केले असतात की ते सेम ऑर्गन तयार करणार. हवेवर कम्प्लीट ऑर्गन सिस्टीम आर नॉट फॉर्म, आणि त्यांच्या बॉडीमध्ये कम्प्लीट ऑर्गन सिस्टीम फॉर्म झालेली नसते. तर त्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये असणार आहे त्या ॲनिमल्सच्या बॉडीचं ऑर्गनायझेशन असणार आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, जे फ्लॅटवर्म्समध्ये दिसून येतं. तर आता या ठिकाणी आपल्याला काही डायग्राम दाखवलेले आहेत, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन पोरिफेरा फायलममधल्या ऑर्गॅनिझम्समध्ये ॲनिमल्समध्ये घडून येतं. तर त्यांच्या याच्यामधलं एक एक्झाम्पल दिलं आहे, दॅट इज सायकॉन. तर त्यांच्या बॉडीमध्ये एक स्पेशल टाईप ऑफ सेल्स असतात, त्यांना आपण कोलार सेल्स असं म्हणतो. तर त्यांच्या बॉडीमध्ये ऑस्क्यूल असतं, ज्यातून वॉटर किंवा जेही असेल तर ते बाहेर टाकलं जातं, आणि अजून एक असतं ओस्टिया, तर त्याच्यातून सगळं वॉटर वगैरे आतमध्ये शोषण घेतलं जातं. त्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. त्याच्यानंतर पुढे आहे नेक्स्ट, दॅट इज जेलीफिश. जेलीफिश इज फ्रॉम किंगडम फायलम निडारिया. तर या ठिकाणी सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे जे आपल्याला जेलीफिशमध्ये पाहायला मिळतं. तर जेलीफिशच्या बॉडीमध्ये वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत तर त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, हे फ्लॅटवर्म्समध्ये पाहायला मिळतं. तर हे जे आहे प्लॅनेरिया आहे, प्लॅनेरियाचं हे माउथ आहे, आयस्पॉट आहे. आपण ऑलरेडी प्लॅनेरियाला पाहिलेलं आहे, तो ऑलरेडी जो आपला थर्ड चॅप्टर आहे तर त्यामध्ये पण त्याची ओळख आपली झालेली आहे. लिमिटेड रिजनरेशन घडून येतं प्लॅनेरियामध्ये. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो आहे नेक्स्ट क्रायटेरिया, बॉडी सिमेट्री. पण त्याआधी इथे एक फिगर आहे जी इम्पॉर्टंट आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमॅन हॅज बीन शोन इन द फॉलोविंग फिगर. या ठिकाणी आपल्याला ह्युमॅनमध्ये असलेलं बॉडी ऑर्गनायझेशन दाखवलेलं आहे. यूज अप्रोप्रिएट लेबल्स इन दॅट फिगर. तर त्याला आपण लेबल्स करायचे आहेत, लेबलिंग करायचं आहे, विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. सो बिसाइड्स द फोर टाईप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन्स मेन्शन्ड अबो, रिमेनिंग ऑल ॲनिमल्स शो ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन, इन विच डिफरंट ऑर्गन्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म ऑर्गन सिस्टीम अँड दे परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन्स. तर मग आत्तापर्यंत आपण पाहिलं की अनेक ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बॉडी ऑर्गनायझेशन आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नेमकं ह्युमॅनमध्ये कोणत्या प्रकारचं बॉडी ऑर्गनायझेशन आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्युमॅनमध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, कारण आपल्या बॉडीमधले सगळे जे काही फंक्शन्स आहेत तर ते ऑर्गन्स थ्रू घडून येत असतात. ऑर्गन सिस्टीम यांच्या थ्रू सगळे फंक्शन्स पार पाडत असतात.
त्याच्यामुळेच आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच ह्युमॅन बिंग्समध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. ह्युमॅन बिंगसोबतच ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन क्रॅब, फ्रॉग यांसारख्या इतर ॲनिमल्समध्ये देखील असतं. तर आता इथे काही बॉडी पार्ट्स आहेत ज्यांचं नेमिंग आपण बघणार आहोत. प्रॉब्लेम असा आहे की इथे मला लिहिता येणार नाही सगळं, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळं लिहिलेलं मिळेलच, परंतु आता इथे फक्त आपण डिस्कस करूया. ओके, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सगळं लिहून दिलं जाणार आहे. सो फर्स्ट या ठिकाणी इथे आपण पाहतोय की हा जो पार्ट आहे जिथे पॉईंट केलेला आहे तर हा आहे ब्रेन. ओके, मी फक्त इथे बी लिहिते, ब्रेन लिहूया आपण. ओके, हा जो पार्ट आहे तर तो आहे ब्रेनचा पार्ट. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट इंडिकेट केलेला आहे इथे, हा जो पॉईंट हा जो पार्ट आहे तर तो माउथ आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड जे आहे तर ते या ठिकाणी इंडिकेट केले हे काय आहेत, आपले लंग्स आहेत. त्याच्यानंतर फोर्थ जे आहे तर ते हार्टकडे इंडिकेट केलेलं आहे. सो इथे येणार आपण लिहिणार आहोत आपण हार्ट, HEART. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे या ठिकाणी हा जो पार्ट आहे तर तो लिव्हर आहे. सो आता आपण इथे लिहिणार आहोत लिव्हर. त्याच्यानंतर आपली किडनी, सॉरी इथे नाही, किडनी, KIDNEY. त्याच्यानंतर हे जे आहे तर ते बोन आहे. सो बोन. त्याच्यानंतर या ठिकाणी दाखवलेले आहेत ब्लड वेसल्स आहेत हे. सो हे आहेत ब्लड वेसल्स. आय नो की तुम्हाला हे हँडरायटिंग करणार नाही, बट व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लिहून मिळेल. तर एवढे सगळे पार्ट्स इथे आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी हे सगळे आपले मसल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो थाय आहे, त्याला आपण थाय घेऊ शकतो किंवा स्किन लेअर पण घेऊ शकतो. ओके, थाय किंवा स्किन घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे सगळे बॉडी पार्ट्स आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री, सिमेट्री म्हणजे काय हे आपण ऑलरेडी 6th 7th स्टँडर्डला पाहिलं असेल की सपोज की हा एक स्क्वेअर आहे तर स्क्वेअरचे आपण जर मधून दोन पार्ट्स केले तरी पण दोन इक्वल पार्ट्स आपल्याला मिळत आहेत. ओके, त्याचबरोबर आपण असे पार्ट्स केले तरी पण दोन इक्वल पार्ट्स आपल्याला मिळत आहेत, असे केलं तरी पण दोन इक्वल पार्ट्स मिळत आहेत, असे केलं तरी पण दोन इक्वल पार्ट्स मिळत आहेत. ओके, तर अशाच प्रकारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये पण अशाच प्रकारे सिमेट्री तयार होत असते. जसे की आता ही जी ह्युमॅन बॉडी आहे तर इथून जर आपण याचे पार्ट्स केले तर काय होणार आहे, या ठिकाणी फक्त दोन पार्ट्स तयार होणार आहेत, म्हणजे दोन इक्वल पार्ट्स तयार होणार आहेत. ओके, जर आपली ह्युमॅन बॉडी कशी आहे, बायोलॅटरल सिमेट्री आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणणार, बायोलॅटरल सिमेट्री. त्याचबरोबर इतर जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशा प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारची सिमेट्री आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बॉडी सिमेट्री, टेक द पिक्चर ऑफ ह्युमॅन बॉडी अँड अमीबा अँड ट्राय टू टेक अन इमॅजिनरी सेक्शन थ्रू स्पेसिफिक प्लेन ऑफ देअर बॉडीज सो ॲज टू गेट टू इक्वल हेल्प्स. तर आताच आपण बघितलं की ह्युमॅन बॉडीचे टू इक्वल पार्ट्स होतात, बट जर आपण अमीबा घेतला तर एकतर अमीबाला शेप नाही आहे, सपोज की हा असा अमीबा आहे. आता जर आपण अमीबाचे टू इक्वल पार्ट्स करायला घेतला तर अमीबाला शेप नसल्यामुळे टू इक्वल पार्ट्स होऊ नाही शकत, म्हणजे अमीबाचे आपण इमॅजिनरी सेक्शन थ्रू टू इक्वल पार्ट्स नाही करू शकत. सो तुमचं काय लक्षात आलं, व्हॉट डू यू ऑब्झर्व? इन इमॅजिनरी सेन्स, इफ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी, इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस टू इक्वल हाल्व्स. म्हणजे जेव्हा आपण एखादी बॉडी असेल ॲनिमलची, त्याला जेव्हा आपण एका इमॅजिनरी सेक्शनमधून त्याचे पार्ट्स करणार तर तेव्हा त्याचे दोन इक्वल पार्ट्स होऊ पण शकतात किंवा नाही पण होऊ शकत, जसे की ह्युमॅन बॉडीचे होऊ शकतात बट अमीबाचे नाही होऊ शकत. डिपेंडिंग अपॉन धिस प्रॉपर्टी देर आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल बॉडीज. आणि याच प्रॉपर्टीवर आधारित अनेक प्रकारचे ॲनिमल बॉडीचे अनेक सिमेट्रीचे टाईप्स आहेत. मग कोणते कोणते तीन टाईप्स आहेत ते आपण बघूया. पहिला आहे असिमेट्रिकल बॉडी. असिमेट्रिकल बॉडी, इन केसेस ऑफ सच बॉडी देर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाल्व्स. म्हणजे जसं की अमीबा आहे, आता अमीबाच्या बॉडीमधून आपण टू इक्वल हाल्व्स नाही मिळू शकत, म्हणजे अमीबाची बॉडी काय झालेली आहे, या ठिकाणी असिमेट्रिकल बॉडी झालेली आहे. ओके, अमीबा आहे, पॅरामेशियम आहे, इतर काही स्पॉन्जेस आहेत. स्पॉन्जेस म्हणजे जसं की या ठिकाणी आपण पाहू शकतो पोरीफेरा किंगडममधील हा एक ॲनिमल आहे. तर असे पण आपल्याला टू इक्वल पार्ट्स मिळत नाहीत, त्याच्यामुळे हे काय आहे, असिमेट्रिकल आहे. त्याच्यानंतर पुढे आहे रेडियल सिमेट्रिकल.
रेडियल सिमेट्री. सो व्हाट इज रेडियल सिमेट्री? इन दिस टाइप ऑफ बॉडी, इफ इमेजिनरी कट पासेस थ्रू सेंट्रल एक्सिस बट एनी प्लेन ऑफ बॉडी, इट गिव्स टू इक्वल हाल्व्स. एग्जाम्पल स्टारफिश. आता अपन स्टारफिशचे जर आपण पार्ट्स केले, एक मिनिट आपण स्टारफिश बघूया. हां, स्टारफिशचे जर आपण पार्ट्स केले या ठिकाणी, तर आपण कसंही केलं तरी त्याचे टू इक्वल पार्ट्स होऊ शकतात. आपण त्याला जर असं कापलं तरी पण त्याचे टू इक्वल पार्ट्स होणार, आपण त्याला जर असं कापलं तरी पण त्याचे टू इक्वल पार्ट्स होणार, असं केलं तरी पण, म्हणजे ॲक्च्युली ते सेंटर घ्यायला पाहिजे, सेंटरमधून घ्यायचं आपल्याला. हा सेंटर आहे, ओके असं. हां, सो सेंटरमधून जर आपण त्याला कसंही कापलं तरी त्याचे टू इक्वल पार्ट्स होणारच आहेत. म्हणजे या ठिकाणी याच्या सेंटरमधून कुठूनही आपण जर इमॅजिनरी लाईन्स केल्या, कट केल्या, तरीही त्याचे दोन इक्वल पार्ट्स आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे स्टारफिश हे काय आहे? रेडियली सिमेट्रिकल बॉडी आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो आहे, इन केस ऑफ दिस ॲनिमल देर आर 5 डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू सेंट्रल ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाल्व्स. जसे की स्टारफिश आहे, स्टारफिशप्रमाणे हायड्रा जर आपण बघितलं तर हायड्रा पण रेडियली सिमेट्रिकल आहे, ओके. त्याच्यानंतर पुढे आहे बायोलॅटरल सिमेट्री. जसं की ह्युमॅन बॉडी आहे, तर बायोलॅटरल सिमेट्रीमध्ये इन धिस टाईप ऑफ बॉडी देर इज ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू हाल्व्स, टू इक्वल हाल्व्स. दॅट इज बॉडी ऑफ इन्सेक्ट्स, फिश, डॉग, सॉरी फ्रॉग, डॉग, अजून बर्ड्स, ह्युमॅन, एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी बॉडी सिमेट्रीवरती, बॉडी सिमेट्री ही जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावरती तीन प्रकारे ॲनिमल क्लासिफिकेशन केलं जातं. एक तर त्याच्या बॉडीमध्ये जर सिमेट्री नसेल, जर त्याचे दोन इक्वल भाग होऊ शकत नसतील, सो दॅट इज एसिमेट्रिकल. जर त्याचे दोन इक्वल भाग होत असतील तर दॅट इज बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि जर त्याचे दोन इक्वल भाग होत असताना कशाही प्रकारे होत असतील, म्हणजे मधून असं कुठून कसंही जर दोन इक्वल पार्ट्स होत असतील, सो दॅट इज रेडियल सिमेट्री, ओके. सो अशा प्रकारे हे तीन टाइप्स आहेत. आता इथे आपल्याला दाखवलेलं आहे एसिमेट्रिकलमध्ये हे सगळे जे स्पॉन्जेस आहेत पोरिफेरामधले, हे आहेत असिमेट्रीमध्ये. रेडियली सिमेट्रिकलमध्ये निडारिया किंगडममधला हा जो हायड्रा आहे तर तो आपण घेऊ शकतो, जेलीफिश आपण घेऊ शकतो, त्याचबरोबर आपला जो स्टारफिश आहे तर तो पण इचिनोडर्माटा फायलममधला तो पण इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बायोलॅटरल सिमेट्री, याच्यामध्ये इन्सेक्ट, ह्युमॅन बॉडी, गोट, डॉग, फिश, कॅट, जे काय असतील ते सगळे ॲनिमल्स, ओके. त्याच्यानंतर आहे जर्म लेअर्स. आता जर्म लेअर्स काय आहे? आणि जर्म लेअर्सचे दोन टाईप आहे, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक, ओके. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्सच्या बाबतीत, जर्म लेअर्स आर फाउंड ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अँड फ्रॉम दोज जर्म लेअर्स ओनली डिफरंट टिश्यूज आर फॉर्म्ड इन द बॉडी. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये जर्म लेअर्स आढळतात, एवढं तर आपल्याला कळलेलं आहे. मग हे जर्म लेअर्स कधी तयार होतात? तर इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, जेव्हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते. आपण हे सगळं ऑलरेडी शिकलेलो आहोत थर्ड लेसनमध्ये, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट कशाप्रकारे होते. सो एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जेव्हा होत असते तर त्यावेळेस त्या पिरियडमध्ये जर्म लेअर्स तयार होत असतात, आणि त्या जर्म लेअर्सपासूनच वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज फॉर्म होत असतात आपल्या बॉडीमध्ये. इन केस ऑफ सम ॲनिमल्स, काही ॲनिमल्समध्ये ओनली टू जर्म लेअर्स, दॅट इज एंडोडर्म अँड एक्टोडर्म, आर फॉर्म. यामध्ये पण काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये फक्त दोनच जर्म लेअर्स फॉर्म होतात, जे आहे एंडोडर्म आणि दुसरं आहे एक्टोडर्म. दॅट इज ऑल निडारियन्स. सगळे निडारियन्स जे आहेत तर ते कसे असणार आहेत? त्यांच्या बॉडीमध्ये फक्त दोनच जर्म लेअर्स असणार आहेत, दॅट इज एंडोडर्म अँड एक्टोडर्म. आणि ज्या ठिकाणी दोनच जर्म लेअर्स असतात त्याला आपण डिप्लोप्लास्टिक म्हणतो, ओके. म्हणजे निडारियन फायलममधले जे ॲनिमल्स आहेत तर ते कसे आहेत? डिप्लोप्लास्टिक आहेत. त्यांच्या बॉडीमध्ये फक्त दोनच जर्म लेअर्स आहेत, फर्स्ट इज एंडोडर्म, सेकंड इज एक्टोडर्म, ओके. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म लेअर्स आर फॉर्म्ड. आणि इतर जे ॲनिमल्स आहेत, म्हणजे निडारिया फायलम सोडून जे इतर ॲनिमल्स आहेत, इतर फायलममधले जे ॲनिमल्स आहेत, तर त्यांच्या बॉडीमध्ये 3 जर्म लेअर्स असतात. कोणते कोणते? मिसोडर्म बिसाइड्स एंडोडर्म अँड एक्टोडर्म. म्हणजे एंडोडर्म म्हणजे कोणता? एंडोडर्म म्हणजे आतमधला, हा जो रेडवाला आहे तर तो काय आहे? एंडोडर्म. त्याच्यानंतर हा जो बाहेर ब्ल्यू कलर, डार्क ब्ल्यू असा ब्ल्यूसारखा कलरमध्ये आहे तर तो काय आहे? एक्टोडर्म. आणि दोघांच्यामध्ये, एंडो आणि एक्टोच्यामध्ये, हा कोणता आहे? मिझोडर्म आहे, ओके. आता या ठिकाणी जिथे मिझोडर्म आपल्याला सेकंड डायग्राममध्ये दाखवले, आता ज्या ठिकाणी मिझोडर्म नसतं, म्हणजे मधला लेअर ज्या ठिकाणी नसतो, त्या ठिकाणी काय आहे? डेड लेअर आहे. मग ते कोणते येणार? डिप्लोप्लास्टिक. ज्या ठिकाणी फक्त एक्टोडर्म आणि फक्त एंडोडर्म, एक्टो आणि एक्टो हे दोनच आहेत, एक्टो आणि एंडोडर्म,
हे जर दोनच असतील तर ते असणार आहे डिप्लोप्लास्टिक आणि एक्टोडर्म. एक्टोडर्म हा आतला, एंडोडर्म हा बाहेरचा आणि हा मधला मेजोडर्म. हे तीन जेव्हा असतील तर ते असणार आहे डिप्लोप्लास्टिक. ओके, तर हेच आहे या ठिकाणी जर्म लेअर्समध्ये. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट बॉडी कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे पोकळी. आपल्या पण शरीरामध्ये आपण जर बघितलं तर उदरपोकळी आहे, तर अशा अनेक पोकळी आहेत, अनेक कॅव्हिटीज आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर आपल्या बॉडीमध्ये कॅव्हिटी आहेत, बट काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी नाही आहे. मग कॅव्हिटी असणं, कॅव्हिटी नसणं, त्याचबरोबर कॅव्हिटी असल्यासारखं भासवणं, हे जे तीन प्रकार आहेत त्याच्या आधारावरती बॉडी कॅव्हिटी या प्रॉपर्टीनुसारही अनेक प्रकार पडलेले आहेत. ओके, आता बॉडी कॅव्हिटीला अजून एक नाव आहे, दॅट इज सिलोम. बॉडी कॅव्हिटी बिटवीन कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी ऑर सिलम. आपल्या बॉडीमध्ये आणि इंटरनल ऑर्गन्समध्ये जी कॅव्हिटी असते त्याला आपण म्हणतो बॉडी कॅव्हिटी. इन केस ऑफ मल्टी सेल्युलर ॲनिमल्स, मल्टी सेल्युलर ॲनिमल्सच्या बाबतीत ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या काळामध्ये बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम आयदर मेजोडर्म ऑर गट. बॉडी कॅव्हिटी ही मेजोडर्म किंवा गटने फॉर्म होत असते. सो मेजोडर्म हे आपण पाहिलेलं आहे की निडारियन्स सोडून जे इतर सगळे फायलममधले ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, तर ते काय ट्रिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मेजोडर्म आहे. सो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये त्यांच्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजमध्ये ही कॅव्हिटी तयार होत असते. कशामुळे तयार होत असते, तर मेजोडर्म्स किंवा गटमुळे. सच टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनालिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनालिडा. मग अशा प्रकारची जी बॉडी कॅव्हिटी आहे, तर ती फायलम ॲनालिडा आणि त्यानंतरचे जे इतर फायलम्स आहेत, ॲनालिडानंतरचे पण फायलम्स आहेत, तर ॲनालिडा फायलममध्ये आणि त्याच्यानंतरच्या फायलममध्ये अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज युसिलॅमेट. ज्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी असते त्यांना आपण युसिलोमेट म्हणतो. मग त्याच्यामध्ये ॲनालिडा येणार, आर्थ्रोपोडा येणार आणि त्यानंतरचे इतर जे काही फायलम्स आहेत ॲनालिडानंतरचे, ते सगळे त्याच्यामध्ये येणार. त्याच्यानंतर पुढे दुसरी कंडिशन आहे की सच असे पण ॲनिमल्स की ज्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे, तर त्या ॲनिमल्सला आपण म्हणणार आहोत असिलोमेट. ओके, ज्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे, जसे की ॲनिमल्स फ्रॉम फायलम पोरिफेरा, त्याचबरोबर निडारिया, त्याचबरोबर प्लॅटीहेल्मिंथस, तर या तीन फायलममधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते, तर त्यांना आपण काय म्हणणार असिलोमेट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता काही ऑर्गॅनिझम असे पण असतात की ज्यांच्या बॉडीमध्ये फसवी बॉडी कॅव्हिटी आहे, म्हणजे आहे पण नाही पण असं आहे. सो ते कोणते आहेत, तर इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायलम ॲस्किलहेल्मिंथस दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्म्ड बाय अबो मेन्शन टू वेज. त्यांच्या बॉडीमध्ये ॲस्किलहेल्मिंथस हे जे फायलम आहे, या फायलममध्ये असलेल्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी असते, बट ती या ठिकाणी जसं सांगितलेली आहे की एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजमध्ये मेजोडर्ममुळे किंवा गटमुळे ती बॉडी कॅव्हिटी फॉर्म होते, असं जे सांगितलेलं आहे, तर या पद्धतीने फॉर्म नाही होत. म्हणून या दोन मेथडच्या अपोजिट, म्हणजे या दोन मेथडच्या वेगळी जी इतर मेथड आहे त्याच्याने ते फॉर्म होतात, तर मग त्याला आपण काय म्हणणार सिडोसिलोमेट. जे या दोन मेथडने फॉर्म नाही होत, इतर मेथडने फॉर्म होतात, तर त्याला आपण सिडोसिलोमेट म्हणणार. सो ॲस्किलहेल्मिंथस फायलममधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स आहेत, तर ते सिडोसिलोमेट आहेत, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी फसवी आहे. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट आहे, शेवटचा टॉपिक आहे, दॅट इज बॉडी सेगमेंटेशन. ओके, सेगमेंट्स म्हणजे काय, छोटे छोटे पार्ट्स, छोटे छोटे तुकडे. सो इफ द बॉडी ऑफ ॲनिमल्स इज डिवायडेड इन टू स्मॉल सिमिलर युनिट्स, देन सच बॉडी इज कॉल्ड ॲज सेगमेंटेड बॉडी अँड इच स्मॉल युनिट इज कॉल्ड ॲज सेगमेंट. आपण जर बघितलं तर या ठिकाणी हां, ओके, सो या ठिकाणी तुम्ही अर्थवर्म, गांडूळ तर बघितलं असेलच, तर गांडूळच्या बॉडीमध्ये अशा प्रकारे सेगमेंट्स आहेत. तुम्हाला या ठिकाणी जर झूम केलं तर अशा प्रकारे सेगमेंट्स दिसत आहेत. ओके, सो ही बॉडी कशी आहे, सेगमेंटेड बॉडी आहे, आणि याच्या प्रत्येक सेगमेंटला, म्हणजे हा जो प्रत्येक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट आहे, त्याच्या प्रत्येक सेगमेंटला आपण काय ह्याला काय म्हणणार, आपण सेगमेंट म्हणणार. ओके, असे अनेक सेगमेंट्स असल्यामुळे अर्थवर्मची बॉडी ही सेगमेंटेड आहे, आणि अर्थवर्म ॲनालिडा फायलममधला आहे. त्याच्यानंतर ते सांगितलेलं आहे की एक्झाम्पल ॲनिमल्स लाईक अर्थवर्म फ्रॉम फायलम ॲनालिडा. आतापर्यंत आपण जे काही क्रायटेरियाज बघितले, तर किंगडम
ॲनिमालिया, जसं की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये सगळे, आणि मल्टीसेल्युलर ॲनिमल्स असल्यामुळे त्यांच्या सेल्समध्ये सेल वॉल नाही आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलर ग्रेडवर आहे, तसंच टिश्यू ऑर्गन ऑर्गन सिस्टीम ग्रेड. ओके, हे किती आहेत, अशा प्रकारचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्रीमध्ये कोणतं आहे, असिमेट्रिकल बॉडी, रेडियली सिमेट्रिकल बॉडी, बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटीमध्ये जर सेल्युलर ग्रेडवरचे ऑर्गॅनिझम असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची बॉडी कशी आहे, असिमेट्रिकल आहे. त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन ऑर्गन सिस्टीम ग्रेडमधले असतील तर त्यांची बॉडी रेडियली सिमेट्रिकल आहे, तर काहींची बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. आता जर सेल्युलर ग्रेडवरचे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते असिलोमेट आहेत. असिलोमेट कुठले आहेत, पोरिफेरा किंगडममधले. त्याच्यानंतर रेडियली रेडियली सिमेट्रिकल कोणते आहेत, तर ते पण असिलोमेट आहेत. किंगडम कोणतं आहे, निडारिया आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की बायलॅटरली सिमेट्रीमधला असिलोमेट कोणता आहे, किंगडम प्लॅटीहेल्मिंथस. त्याच्यानंतर बायलॅटरली सिमेट्रीमधला सिडोसिलोमेट कोणता आहे, ॲस्किल हेल्मिंथस. त्याच्यानंतर बायलॅटरलीमधलाच कोणता आहे, युसिलोमेट कुठला आहे, त्याच्या युसिलोमेटमधले कुठले कुठले फायलम्स आहेत, ॲनेलिडा आहे, अर्थ्रोपोडा आहे, मोलिस्का आहे, इचिनोडर्माटा, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. कॉर्डाटा हा काय आहे, एक स्वतंत्र वेगळा फायलम आहे जे कॉर्डेट्समध्ये येतो. ओके, तर अशा प्रकारे हा एक बेसिक चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक्स एकाच चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, आणि याच्या पुढचं पण बरंचसं या चार्टवरच अवलंबून आहे. फायलम पोरिफेरा, दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड आर कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. आता या ॲनिमल्सला स्पॉन्जेस का म्हणतात, तर दे बेअर न्युमरस पोर्स ऑन देअर बॉडी. त्यांच्या बॉडीवरती खूप छिद्र असतात आणि त्यामुळे त्यांना आपण स्पॉन्जेस म्हणतो. जसं की स्पंजवरती खूप छिद्र असतात, तर त्याचप्रमाणे या ऑर्गॅनिझम्सच्या या ॲनिमल्सच्या बॉडीवरती पण खूप छिद्र असतात आणि त्याच्यामुळे त्यांना स्पॉन्जेस म्हणतात. दोज पोर्स आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड ऑस्क्युला. आणि त्या पोर्सलाच म्हणजे त्या छिद्रांनाच ऑस्टिया किंवा ऑस्क्युला असं म्हणतात. ऑस्टिया वेगळे असतात, ऑस्क्युला वेगळे असतात. ओके, मग काही पोर्स जे असतात तर ते ऑस्टिया असतात. म्हणजे या ठिकाणी आपण डायग्राममध्ये बघू शकतो की जे पोर्स इथे आहेत या सरफेसवरती आहेत तर ते त्यांना आपण ऑस्टिया म्हणतो, आणि जे या ठिकाणी वरती आहेत तर ते आहेत ऑस्क्युला, जास्त असतील तर ऑस्क्युलम. ओके, त्याच्यानंतर दीज आर एक्वेटिक ॲनिमल्स. हे ॲनिमल्स एक्वेटिक आहेत, जलचर आहेत, पाण्यामध्ये राहतात. मोस्ट ऑफ देम आर मरीन. काही जे आहे तर ते खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे आहेत, तर फ्यू ऑफ देम आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. तर काही फ्रेश वॉटरमध्ये राहणारे पण आहेत. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. आता असिमेट्रिकल म्हणजे काय, ते आपण पाहिलेलं आहे की ज्याच्या बॉडीचे टू पार्ट्स, टू इक्वल पार्ट्स होत नाहीत अशांना आपण असिमेट्रिकल म्हणतो. ओके, सो यांच्या बॉडीचे टू इक्वल पार्ट्स होत नाहीत. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे, दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल्स कॉल्ड ॲज स्कोलार सेल्स. तर या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये स्पेशल टाईपचे सेल्स असतात, ज्याला आपण कोलर सेल्स असं म्हणतो. हे पण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये. त्याच्यानंतर पुढे आहे, दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू सबस्ट्रेटम, हेन्स डू नॉट शो लोकोमोशन. हे ॲनिमल्स नेहमी सबस्ट्रेटमला अटॅच असतात आणि ते कुठल्याही प्रकारचं लोकोमोशन किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची हालचाल नाही दाखवत. हेन्स दे आर रेफर्ड ॲज सेडेंटरी ॲनिमल्स. आणि त्याच्यामुळे त्यांना आपण सेडेंटरी ॲनिमल्स असं म्हणतो, कारण ते जास्त म्हणजे ते हालचाल नाही करत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, त्यास ते जाऊ नाही शकत. देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पिक्युलस ऑर स्पॉन्ज इन फायबर्स. त्यांची जी स्पॉन्जी बॉडी आहे तर ती सपोर्ट, त्याला सपोर्ट आहे. कशामुळे सपोर्ट, कशाचा सपोर्ट आहे, तर स्पिक्युलस किंवा स्पॉन्जियन फायबर्स. स्पिक्युलर्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. तर त्यांच्या बॉडीला सपोर्ट देणारे जे स्पिक्युलस आहेत तर ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकापासून बनलेले असतात. सेवन्थ पॉईंट आहे, दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. हे ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते पाण्यामधल्याच स्मॉल ऑर्गॅनिझम्सवरती फीड करतात, म्हणजे तेच त्यांचं अन्न आहे. आणि ते वॉटरच्या म्हणजे वॉटरसोबतच ते त्या ऑर्गॅनिझम्सला शोषून घेतात. हे जे ऑस्टिया आहे तर ते त्या ऑर्गॅनिझमला आणि वॉटरला आतमध्ये घेतात. ओके, ते इथे अशा प्रकारे ते आतमध्ये घेतात. त्याच्यानंतर पुढे, वॉटर इज टेकन इन थ्रू ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रू ऑस्क्युला. वॉटर ऑस्टियाच्या मदतीने आतमध्ये घेतलं जातं आणि अशा प्रकारे म्हणजे इथून वॉटर आतमध्ये घेतल्यानंतर
ते इथून असं बाहेर पण टाकलं जातं ऑस्क्युलाच्या मदतीने. ऑस्टियाच्या मदतीने आतमध्ये घेतलं जातं अन्न, म्हणजे त्यांचे जे काही स्मॉल ऑर्गॅनिझम्स ते खात असतील तर ते पाण्यासोबतच ते आतमध्ये घेतात, ॲब्झॉर्ब करतात, आणि मग जे पाणी त्यांना बाहेर टाकायचं असेल तर ते इथून टाकतात. ओके, आहे लास्ट पॉईंट, दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग. हे ॲनिमल्स बडिंग मेथडने रिप्रोड्यूस करतात अँड असेक्शुअल मेथड ऑर बाय सेक्शुअल मेथड. असेक्शुअली किंवा सेक्शुअली मेथडनी ते बडिंगने रिप्रोडक्शन करत असतात. बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, त्याचबरोबर रिजनरेट करण्याची गुड ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते. एक्झाम्पल्स आहेत सायकॉन, जे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, त्याच्यानंतर आहे यू स्पॉन्जिया, बाथ स्पंज आहे, ज्याबद्दल इथे मोअर इन्फॉर्मेशन आहे ते आपण बघूया. बाथ स्पंज अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता किंवा याचे मोअर इमॅजेस तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करून पाहू शकता. धिस इज ब्लॅक कलर्ड अँड समवॉट राऊंड शेप्ड ॲनिमल. हे ब्लॅक कलर्सचं आहे आणि त्याचा शेप राऊंड असतो. इट्स बॉडी इज मेनली मेड अप ऑफ फायबर्स ऑफ अ प्रोटीन स्पॉन्जिन अँड ड्यू टू धिस दे हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, ते चांगल्या प्रकारे वॉटर धरून ठेवू शकतात. ज्याप्रमाणे आपण स्पंज पाहतो, स्पंजमध्ये खूप जास्त वॉटर ते धरून ठेवू शकतात, तर त्याचप्रमाणे हे पण एक प्रकारचं स्पंजच आहे. ह्याच्यामध्ये पण खूप वॉटर राहू शकतं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ह्याची खूप चांगली आहे. इट वॉज यूज्ड फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड डेज. आता ज्याप्रमाणे आपण लुफा माहिती असेल तुम्हाला, आपण बाथिंगसाठी लुफा वापरतो, तर त्याचप्रमाणे आधीच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये बाथिंगसाठी याचा वापर केला जायचा, कारण याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप चांगली आहे. त्याचबरोबर बिसाइड्स इट वॉज ऑल्सो यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिलोज अँड कुशन्स. त्याचबरोबर पिलोज बनवण्यासाठी, उषा वगैरे बनवण्यासाठी हे वापरलं जायचं. त्याच्यानंतर दीज वर ऑल्सो यूज्ड ॲज वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टाम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट. आता आपण नोटा मोजण्यासाठी, पैसे मोजण्यासाठी स्पंज वापरतो, तर आधीच्या काळामध्ये याचा पण वापर नोटा मोजण्यासाठी वगैरे केला जायचा. त्याचबरोबर पोस्टल स्टॅम्प चिटकवण्यासाठी वगैरे पण याचा वापर केला जायचा, कारण याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी होल्ड करून ठेवलं जातं म्हणून. आणि त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय, पुढे आहे अजून एक्झाम्पल्स, त्याच्यामध्ये आहे हयालोनिमा आणि त्याच्यानंतर आहे युप्लेक्टेला. तर अशा प्रकारचे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. सो फायलम निडारिया फर्स्ट आहे त्याच्यामध्ये, बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक. आता या ॲनिमल्सची बॉडी कशी असते, एकतर सिलेंड्रिकल असते, जसं की या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, तर याप्रमाणे सिलेंड्रिकल असते किंवा अम्ब्रेला लाईक असते, जसं की जेलीफिश आहे, तर एकतर त्याप्रमाणे असते किंवा अशा प्रकारे अम्ब्रेला लाईक बॉडी असते. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की इफ इट इज सिलेंड्रिकल, जर ती सिलेंड्रिकल असेल देन इट इज कॉल्ड ॲज पॉलिप. जर सिलेंड्रिकल असेल तर त्याला आपण पॉलिप म्हणणार, आणि जर अम्ब्रेला लाईक असेल तर त्याला आपण मेड्युजा म्हणणार. ओके, म्हणजेच या ठिकाणी जेलीफिशची बॉडी कशी होती, अम्ब्रेला लाईक होती, सो त्याला आपण मेड्युजा म्हणणार. आणि इथे हा जो हायड्रा आहे याची बॉडी कशी आहे, सिलेंड्रिकल आहे, तर याला आपण पॉलिप म्हणणार. ओके, आणि जेलीफिश आणि हायड्रा दोघं पण निडारिया फायलममधलेच आहेत. पुढे आहे मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मरीन. यातले सगळे जास्त करून ॲनिमल्स हे मरीन असतात. ते कसे असतात, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे असतात. ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. परंतु काही जे असतात तर तेच फक्त गोड्या पाण्यामध्ये असतात, फ्रेश वॉटरमध्ये राहणारे असतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोप्लास्टिक. तर या ॲनिमल्सची बॉडी ही रेडियली सिमेट्रिकल असते, जसं की त्याला कुठून पण आपण त्याचे दोन हाल्व्स करू शकतो, कुठूनही केलं तरी मग त्याचे दोन हाल्व्स होतात. त्याचबरोबर त्यांची बॉडी कशी आहे, डिप्लोप्लास्टिक आहे. डिप्लोप्लास्टिक म्हणजे यांच्या बॉडीमध्ये फक्त दोनच जर्म सेल्स प्रेझेंट आहेत, एकतर एक्टोडम आणि दुसरा आहे एंडोडम. हे मधला जो आहे तर तो डेड सेल्सचा लेअर आहे. ओके, त्याच्यानंतर फोर्थ वन आहे निडोब्लास्ट बेअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. निडोब्लास्ट, इथे जे टेंटॅकल्स आहेत, टेंटॅकल्ससारखे केसांसारखा जो भाग आहे, तर टेंटॅकल्स असतात. टेंटॅकल्स काय बेअर करत असतात, निडोब्लास्ट बेअर करत असतात. ओके, टेंटॅकल्स आर यूजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, वेर ॲज निडोब्लास्ट इंजेक्ट द टॉक्झिन इन द बॉडी ऑफ प्रे. टेंटॅकल्स काय करतात, टेंटॅकल्स हे प्रेपासून रक्षण करतात किंवा प्रेला कॅप्चर करतात. ओके, आणि दोज आर यूजफुल फॉर प्रोटेक्शन टू. टेंटॅकल्स प्रोटेक्शन पण करतात या ॲनिमलचं, आणि इतर जे प्रे आहेत, या ॲनिमलचे जे प्रे आहेत, जे भक्ष्य आहे त्याचं, तर ते पण कॅप्चर करायला मदत करतात. त्याचबरोबर टेंटॅकल्स जे निडोप्लास्ट तयार करत असतात, बेअर करत असतात, तर ते निडोप्लास्ट काय करतात, प्रेमध्ये जे भक्ष्य आहे तर त्या भक्ष्यामध्ये टॉक्झिक मटेरियल्स
टॉक्झिक इंजेक्ट करतात, ओके, टॉक्झिक मटेरियल्स इंजेक्ट करतात. तर अशा प्रकारे त्याच्यामुळे या ॲनिमलचं प्रोटेक्शन पण होतं. एक्झाम्पल आहे हायड्रा आहे, ॲडम्सिया आहे ज्याला आपण सी ॲनिमोनियम पण म्हणतो, आणि फायसेलिया आहे, पोर्तुगीज मॅनोफोर, ऑरिलिया आहे ज्याला आपण जेलीफिश म्हणतो, कोरल्स आहे इथे दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सगळे ॲनिमल्स जे आहेत तर ते फायलम निडारियामधले आहेत. तर इथे आपण निडारिया फायलम बघितलेला आहे. परत आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया निडारिया फायलमची. तर या ठिकाणी निडारिया फायलममध्ये आहे बॉडी ऑफ दिस फायलम इज बॉडी ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम इज सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल असेल तर त्याला आपण पॉलिप म्हणणार, जर अम्ब्रेला लाईक असेल तर मेड्युजा म्हणणार. बरेचसे ॲनिमल्स मरीन असतात, परंतु काही ॲनिमल्स फ्रेश वॉटरमध्ये राहणारे पण असतात. या ॲनिमल्सची बॉडी रेडियली सिमेट्रिकल असते किंवा डिप्लोप्लास्टिक असते. त्याचबरोबर त्यांच्याकडे टेंटॅकल्स असतात, टेंटॅकल्स बेअरिंग निडोप्लास्ट. सो टेंटॅकल्स प्रे कॅप्चर करण्यासाठी यूजफुल आहेत. त्याचबरोबर निडोप्लास्ट काय करतात, इंजेक्ट टॉक्सिक इन टू द बॉडी ऑफ द प्रे, अँड दीज आर ऑल्सो यूजफुल फॉर प्रोटेक्शन. काही असे एक्झाम्पल्स आहेत हायड्रा, जेलीफिश, कोरल, एक्सेट्रा. फायलम प्लॅटीहेल्मिंथस. याआधी आपण काही फायलम्स पाहिले होते, आता या ठिकाणी प्लॅटीहेल्मिंथस हे जे फायलम आहे, तर यातील प्लॅटी आणि हेल्मिंथस असे दोन शब्द आहेत. हेल्मिंथस म्हणजे वर्म्स आणि प्लॅटी म्हणजे फ्लॅट. म्हणजे फायलम प्लॅटीहेल्मिंथस या फायलममध्ये जे काही ॲनिमल्स येतात तर ते फ्लॅट वर्म्स असतात, ओके. तर आता याच प्लॅटीहेल्मिंथस फायलमविषयी आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत. फायलम प्लॅटीहेल्मिंथस, बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रीप. म्हणजे या प्लॅटीहेल्मिंथस फायलममध्ये जे ऑर्गॅनिझम्स येतात किंवा जे ॲनिमल्स येतात, तर त्यांची बॉडी स्लेंडर असते, फ्लॅट लाईक म्हणजे अशी एकदम फ्लॅट चपटी असते, जसं की पानासारखी असते, झाडाचं पान जसं चपटं असतं त्याप्रमाणे चपटी त्यांची बॉडी असते, किंवा एकतर अशी स्ट्रीप दिसते तुम्हाला टॅपवर्ममध्ये तर त्याप्रमाणे असते, ओके. एकतर त्यांची बॉडी सिलेंडर आणि फ्लॅट लाईक, त्याचबरोबर लीफ लाईक असते किंवा स्ट्रीपसारखी असते, ओके. आणि त्याच्यामुळेच त्यांना काय म्हणतात, फ्लॅट वर्म्स देखील म्हणतात. हे झालं त्यांचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. सेकंड आहे, मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स. एंडोपॅरासाइट्स म्हणजे काय, तर ते होस्टच्या बॉडीमध्ये राहतात, ओके. म्हणजे जसं की एखादं होस्ट असेल तर त्याच्या बॉडीमध्ये ते राहतात आणि त्याच्यातून ते आपलं अन्न मिळवत असतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो एंडोपॅरासाइट. दोन प्रकारचे पॅरासाइट असतात, एक तर एंडोपॅरासाइट असतं आणि एक तर दुसरं म्हणजे एक्टोपॅरासाइट असतं. तर प्लॅटीहेल्मिंथस काय आहेत, एंडोपॅरासाइट्स आहेत, ओके. एंडो म्हणजे होस्टच्या आतमध्ये जाऊन, म्हणजे होस्टच्या बॉडीमध्ये जाऊन ते राहतात, होस्टच्या बॉडीमध्ये ते अटॅक करतात. आणि एक्टोपॅरासाइट म्हणजे होस्टच्या बॉडीमध्ये न राहता सरफेसवरती राहतात, ओके. त्याच्यानंतर फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. पण यातीलच काही एंडोपॅरासाइट जरी असले तरी काही काय आहेत, फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे ते होस्टच्या बॉडीमध्ये न राहता असे बाहेर पण राहतात, सराउंडिंगमध्ये पण राहतात, आणि त्याचबरोबर काही ॲक्वॅटिक पण आहेत, म्हणजे पाण्यामध्ये पण राहतात. बॉडी इज असिलोमेट अँड बायोलॅटरली सिमेट्रिकल. यांची बॉडी कशी असते, असिलोमेट. असिलोमेट म्हणजे काय, त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नाही आहे, बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे, कारण बॉडी कॅव्हिटीची गरजच नाही आहे, कारण ते एंडोपॅरासाइट आहे त्याच्यामधले काही. सो ते ऑलरेडी होस्टच्या बॉडीमध्ये राहतात, म्हणजे होस्टने जे फूड खाल्लेलं आहे तेच त्यांना खायचं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटीची जास्त आवश्यकता नसते. सो ते काय आहेत, असिलोमेट आहेत. त्याच्यानंतर बायोलॅटरली सिमेट्रिकल. बायोलॅटरली म्हणजे काय, ज्यांचे मधून दोन एक्झॅक्ट भाग होतात तर ते बायोलॅटरली सिमेट्रिकल. जसं की या ठिकाणी लिव्हर फ्लुके आहे, हे बायोलॅटरली सिमेट्रिकल आहे. या ठिकाणी प्लेनारी आहे, हे पण कसं आहे, बायोलॅटरली सिमेट्रिकल आहे, ओके. त्याच्यानंतर पुढे आहे, दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक. आणि हे कसं आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, ज्यांच्या बॉडीमध्ये थ्री जर्म लेअर प्रेझेंट आहेत तर ते असतात ट्रिप्लोब्लास्टिक. आता हे काय आहे, एंडोडर्म आहे, हे मिझोडर्म आणि हे एक्टोडर्म, ओके. अशा प्रकारे थ्री जर्म लेअर यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी सांगितलेलं आहे की मेडअप ऑफ थ्री जर्म लेअर, दॅट इज एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मिझोडर्म. त्याच्यानंतर दीज ॲनिमल्स आर हर्माफ्रोडाइट. हर्माफ्रोडाइट म्हणजे बायसेक्शुअल. म्हणजेच काय, तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सगळं एकाच बॉडीमध्ये असणार, ओके, मेल आणि फिमेल इन वन बॉडी. तर त्याला आपण काय म्हणणार, हर्माफ्रोडाइट, किंवा त्याला बायसेक्शुअल पण म्हणतात. म्हणजेच प्लॅटीहेल्मिंथस या फायलममधले ऑर्गॅनिझम्स हर्माफ्रोडाइट आहेत, ज्यांचे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये, एकाच ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असते. एक्झाम्पल्स आहेत प्लॅनेरिया, त्याचबरोबर लिव्हर फ्लुके आणि टेपवर्म, ओके. आता या ठिकाणी लिव्हर फ्लुकेचे काही बॉडी पार्ट्स आपल्याला दाखवलेले आहेत, जसे की या ठिकाणी आहे माउथ, पहिल्यांदा आहे माउथ, त्याच्यानंतर जेनिटल ॲपर्चर, लीफ लाईक बॉडी. बॉडी लीफ लाईक आहे म्हणजे कशी आहे, एकदम झाडाच्या पानासारखी अशी फ्लॅट आहे. त्याच्यानंतर ओरल सकर आहे, वेंट्रल सकर आहे आणि या ठिकाणी एक्सक्रेटरी पोर आहे.
तर अशा प्रकारे रिवर फ्लुकेचे काही बॉडी पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी टॅपवर्म आहे आणि या ठिकाणी प्लॅनारी आहे. ओके, सो आता आपण फायलम प्लॅटीहेल्मिंथसचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. आता आपण थोडक्यात पुन्हा एकदा पटकन पाहूया. तर यांची बॉडी कशी असते, स्लेंडर फ्लॅट लाईक लिफलॅक स्ट्रिपसारखी असते, त्याच्यामुळे त्यांना फ्लॅटवर्म्स म्हणतात. तसेच हे एंडोपॅरासाइट असतात, काही फ्री लिव्हिंग असतात तर काही एक्वेटिक असतात. यांची बॉडी कशी असते, असिलोमेट असते, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नाही आहे. त्याचबरोबर हे बायोलॅटरली सिमेट्रिकल असतात. त्याच्यानंतर हे कसे आहे, ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, म्हणजे यांच्या बॉडीमध्ये किती लेअर असणार आहेत, 3 जम लेअर असणार आहेत. त्याच्यानंतर हे ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, बायोसेक्शुअल आहेत, म्हणजे हर्माफ्रोडाइट आहे. आणि एक्झाम्पल्स आहेत प्लॅनेरिया, लिव्हर फ्लुके, टॅपवर्म. फायलम प्लॅटीहेल्मिंथस पाहिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आपल्या इंटेस्टाईनमध्ये वर्म्स झाल्यामुळे आपल्या पोटात दुखतं. मग इंटेस्टाईनमध्ये जे वर्म्स होतात ते असतात इंटेस्टिनल वर्म्स, ज्याला आपण ॲस्केरिस म्हणतो. मग हे वर्म्स येतात ॲस्केल्मेंथस या फायलममध्ये. आता या ठिकाणी हेल्मिंथस म्हणजे काय, तर वर्म्स म्हणजे ॲस्केल्मेंथस या फायलममध्ये जे ॲनिमल्स येतात तर ते कसे असतात, राऊंड वर्म्स असतात, म्हणून याला आपण ॲस्केल्मेंथस म्हणतो. ॲस्केल्मेंथसमध्ये पहिल्यांदा तर आपण पाहतो आहे की बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लाँग थ्रेड लाईट अँड सिलेंड्रिकल. ॲस्केल्मेंथसमध्ये जे ॲनिमल्स आहेत तर त्यांची बॉडी कशी असते, लाँग असते, थ्रेड लाईट म्हणजे धाग्याप्रमाणे असते, आणि त्याचबरोबर सिलेंड्रिकल असते. हेन्स दे आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स, आणि त्यामुळेच त्यांना राऊंड वर्म्स असं म्हटलं जातं. सेकंड आहे, दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट. हे ॲनिमल्स एकतर फ्री लिव्हिंग असतात किंवा एंडोपॅरासाइट. पॅरासाइटचे दोन प्रकार आहेत, एकतर एंडोपॅरासाइट आणि दुसरा आहे एक्टोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट म्हणजे जे होस्टच्या बॉडीमध्ये राहतात आणि होस्टने जे फूड खाल्लं आहे त्याच्यावरती ते जगतात. आणि एक्टोपॅरासाइट म्हणजे जे होस्टच्या सर्फेसवरती राहतात किंवा एन्व्हायरमेंटमध्ये असतात. ओके, सो हे ॲनिमल्स जे आहेत तर ते फ्री लिव्हिंग आहेत आणि त्याचबरोबर एंडोपॅरासाइट आहेत. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आर आयदर एक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल. आणि जे फ्री लिव्हिंग आहेत ते एकतर जलचर आहेत किंवा भूचर आहेत, ते एकतर पाण्यामध्ये राहतात किंवा ते जमिनीवरती राहतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिडोसिलोमेट. या ॲनिमल्सची बॉडी कशी आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये 3 जर्म लेअर्स आहेत, एकतर एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म. आणि ते कसे आहेत, सिडोसिलोमेट. सिडोसिलोमेट म्हणजे काय, त्यांच्या बॉडीमध्ये फसवी बॉडी कॅव्हिटी आहे. आता ते जर एंडोपॅरासाइट आहेत, म्हणजेच ते जर होस्टच्या बॉडीमध्ये राहत आहेत जे एंडोपॅरासाइट आहेत, तर ते काही जे आहेत तर ते फ्री लिव्हिंग आहेत. बट जे एंडोपॅरासाइट आहेत तर ते होस्टच्या बॉडीमध्ये राहत असल्यामुळे ते होस्टनी डायजेस्ट केलेलंच फूड ते खात आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटीची जास्त आवश्यकता नाही आहे, त्याच्यामुळे ते सिडोसिलोमेट आहेत. आणि जे इतर आहेत तर त्यांच्यामध्ये पण फारशी आवश्यकता नसल्याकारणाने ते पण सिडोसिलोमेट आहेत. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड. यांची बॉडी सेगमेंटेड नसते. सेगमेंटेड म्हणजे कशी, तर आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर गांडूळ जे आहे, तर गांडूळची बॉडी कशी आहे, सेगमेंटेड आहे. म्हणजे या ठिकाणी हे काय, छोटे छोटे सेगमेंट्स या ठिकाणी बॉडीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण गांडूळ हा इतर फायलममधील आहे, ॲनिलिडा फायलममध्ये आहे. तर अशा प्रकारचे सेगमेंट्स ॲस्केल्मेंथस ॲनिमल्सच्या बॉडीवर, ॲस्केल्मेंथस फायलममधील ॲनिमल्सच्या बॉडीवरती नसतात. त्याचबरोबर अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. यांची बॉडी टफ क्युटिकलने कवरिंगने कवर केलेली असते. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. हे ॲनिमल्स युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे यांच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगवेगळे असतात. जसं की आधी आपण पाहिलं होतं प्लॅटीहेल्मिंथसमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत, थर्माफ्रोडाइट आहेत, म्हणजेच त्यांचे फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ॲनिमल बॉडीमध्ये असते. परंतु फायलम ॲस्केल्मेंथसमध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे ॲनिमल्स आहेत, तर ते कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत, म्हणजे फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगवेगळे असतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल आहे ॲस्केरिस, जसे या ठिकाणी आपल्याला फोटो दिलेला आहे. जसे की मेल ॲस्केरिस आहे, फिमेल ॲस्केरिस आहे, डायग्राम आपण पाहू शकतो. त्यांचे काही बॉडी पार्ट्स पण या ठिकाणी दिलेले आहेत. जसं की इथे मेल ॲस्केरिसमध्ये टेल आहे, होल आहे, माउथ आहे. आणि फिमेल ॲस्केरिसमध्ये माउथ आहे, जेनिटल ॲपर्चर आहे, होल आहे आणि टेल आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, याला आपण इंटेस्टिनल वॉर्म पण म्हणतो, कारण हे इंटेस्टाईनमध्ये असतं. एंडो पॅरासाइट असल्यामुळे ते होस्टच्या इंटेस्टाईनमध्ये असतं. त्याच्यानंतर फिलारियल वॉर्म आहे, लोआ लोआ म्हणजेच आय वॉर्म आहे. तर अशा प्रकारे हे आहेत फायलम ॲस्केल्मेंथसमधील ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. यांची बॉडी सिलेंड्रिकल असते, थ्रेड लाईक असते, त्याच्यामुळे यांना राऊंड वर्म्स असं म्हणतात. त्याचबरोबर हे ॲनिमल्स फ्री लिव्हिंग असतात किंवा एंडोपॅरासाइट असतात. जर फ्री लिव्हिंग असतील तर ते एक्वेटिक आणि किंवा टेरेस्ट्रियल असतात.
त्याचबरोबर यांची बॉडी आहे ट्रिप्लोप्लास्टिक आणि सिडोसिलेमेट. त्याच्यानंतर यांच्या बॉडीमध्ये सेगमेंट्स नाही आहेत, सो देअर बॉडी इज नॉन सेगमेंटेड अँड कवर्ड विथ अ टफ क्युटिकल. त्याच्यानंतर हे कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत. एक्झाम्पल एस्केरिस आहे, फिलॅरियल आहे, फिलॅरियल वर्म आहे आणि लोआलुआ आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एस्केलमेंथस फायलम पाहिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला अर्थवर्म माहिती असेल, ज्याला आपण मराठीमध्ये गांडूळ म्हणतो. तर अर्थवर्म हे काय आहे, फार्मरचा फ्रेंड आहे आणि तुम्ही त्याला पाहिलं पण असेल. मग आता अर्थवर्म कोणत्या फायलममध्ये येतो, तर अर्थवर्म ॲनलिडा या फायलममध्ये येतो. आता ॲनलिडा या शब्दाचा अर्थ काय होतो, तर रिंग लाईक सेगमेंट्स. ओके, आता आपण पाहणार आहोत ॲनलिडा या फायलममधील इतर काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही ऑर्गॅनिझम्सचे एक्झाम्पल्स आहेत ते. ॲनलिडा म्हणजे काय, तर रिंग लाईक सेगमेंट्स, कारण यांच्या बॉडीवरती कसे असतात, असे रिंग लाईक सेगमेंट्स असतात. जसं की हे अर्थवर्म आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यांच्या बॉडीवरती काय आहेत, सेगमेंट्स आहेत. त्याच्यामुळे हे कोणत्या फायलममध्ये येतात, ॲनलिडामध्ये येतात. सो बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज लाँग. यांची बॉडी एकतर लाँग असते, सिलेंड्रिकल असते आणि मेटामेट्रिकली सेगमेंटेड. जसं की यांच्या बॉडीवरती काय आहेत, सेगमेंट्स आहेत. या ठिकाणी लीच पण पाहिलं तर लीचच्या पण बॉडीवरती सेगमेंट्स आहेत. या ठिकाणी आपण जर नेरीस पाहिलं तर त्याच्या पण बॉडीवरती काय आहेत, सेगमेंट आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग. जास्ती करून ॲनिमल्स काय असतात, फ्री लिव्हिंग, म्हणजे बाहेर सराउंडिंगमध्ये ते राहत असतात. बट फ्यू आर एक्टोपॅरासाईट. एक्टोपॅरासाईट आणि एंडोपॅरासाईट हे दोन पॅरासाईटचे प्रकार आहेत, एंडो आणि एक्टो. एंडो म्हणजे होस्टच्या बॉडीमध्ये राहतात, एक्टो म्हणजे होस्टच्या सर्फेसवरती राहतात किंवा सराउंडिंगमध्ये राहतात. ओके, त्याच्यानंतर फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर ड्वेलर्स ऑर टेरेस्ट्रियल. आणि जे फ्री लिव्हिंग आहेत तर ते खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे असू शकतात, गोड्या पाण्यामध्ये राहणारे असू शकतात किंवा ते भूचर म्हणजेच जमिनीवरती राहणारे पण असू शकतात. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोप्लास्टिक. ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये तीन जर्म लेयर्स आहेत, जसे की एंडोडर्म, मिझोडर्म आणि या ठिकाणी एक्टोडर्म. त्याच्यानंतर पुढे आहे बायोलॅटरली सिमेट्रिकल. यांची बॉडी बायोलॅटरली सिमेट्रिकल असते, म्हणजे यांचे मधून दोन इक्वल पार्ट्स होऊ शकतात. ओके, अशा प्रकारे याचे पण अशा प्रकारे इक्वल पार्ट्स होतात, याचे पण अशा प्रकारे मधून दोन इक्वल पार्ट्स होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे आहे युसिलोमेट. युसिलोमेट म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ओके, त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे, बॉडी कॅव्हिटी आहे. त्याच्यानंतर दे हॅव सेटे ऑर पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर लोकोमोशन. त्यांना लोकोमोशन करण्यासाठी काय आहे, सकर्स आहेत. सकर्स म्हणजे शोषून घेणे, त्यासाठी सकर्स असतात. पॅरापोडिया म्हणजे फसवे पाय. जसे की आपण पाहू शकतो की नेरीसला फसवे पाय आहेत, एवढे सगळे पाय आहेत, पण तरी पण ते सरपटतच चालतं. सो ते काय आहेत, फसवे पाय आहेत, पॅरापोडिया आहे किंवा सेटे असतात. त्याच्यानंतर पुढे आहे देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. त्यांच्या बॉडीवरती एक स्पेशल आवरण असतं. त्याच्यानंतर दीज ॲनिमल्स आर आयदर हर्माफ्रोडाईट ऑर युनिसेक्शुअल. हे ॲनिमल्स एकतर हर्माफ्रोडाईट असतात. हर्माफ्रोडाईट म्हणजे काय, ज्यांच्या एक म्हणजे एकाच बॉडीमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आणि युनिसेक्शुअल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगळी आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वेगळी आहे. एक्झाम्पल्स आहेत जसे की अर्थवर्म आहे, लीच आहे आणि नेरीस आहे. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ॲनलिडा फायलम पाहिलेलं आहे. आपण थोडक्यात जे आत्तापर्यंत अभ्यासलं त्याचा एक रिव्हिजन करूया आपण या ठिकाणी. यांची बॉडी कशी असते, लाँग सिलेंड्रिकल आणि मेटामेट्रिकल सेगमेंटेड. त्याचबरोबर हे एक्टोपॅरासाईट पण असू शकतात किंवा फ्री लिव्हिंग पण असू शकतात. जर फ्री लिव्हिंग असतील तर ते फ्रेश वॉटर ड्वेलर्स असतील, मरीन असतील किंवा टेरेस्ट्रियल असतील. यांची बॉडी ट्रिप्लोप्लास्टिक आहे, बायोलॅटरली सिमेट्रिकल आणि युसिलोमेट आहे. त्याचबरोबर यांना लोकोमोशनसाठी सिटे, त्याचबरोबर पॅरापोडिया किंवा सकर्स असतात. यांच्या बॉडीवरती एक स्पेशल टाईपचे क्युटिकल आहे. हे ॲनिमल्स एकतर हर्माफ्रोडाईट असतात किंवा ते युनिसेक्शुअल असतात. एक्झाम्पल्स आहे अर्थवर्म, लीच, नेरीस एक्सेट्रा. ओके मित्रांनो, तुम्ही कधी बटरफ्लाय पाहिला आहे का, किती छान आणि रंगीबिरंगी असतं ते. तुमच्या मनामध्ये इतके सगळे फायलम्स बघितल्यानंतर असा विचार आला होता का की हे बटरफ्लाय कोणत्या फायलममध्ये असेल. आला असेल प्रश्न तर ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल. आणि नसेल आला प्रश्न तर आत्ता नक्कीच आला असेल. तर बटरफ्लाय हे फायलम आर्थ्रोपोडामध्ये आहे आणि फायलम आर्थ्रोपोडाबद्दलच आज आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत. फायलम आर्थ्रोपोडा हा लार्जेस्ट फायलम आहे ॲनिमल किंगडममधील. तर त्याच फायलमबद्दल आज आपण आणखी काही सरप्राइझिंग फॅक्ट्स बघूया. फायलम आर्थ्रोपोडा. आता आर्थ्रोपोडा हा जो शब्द आहे, तर आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला दिसतं आहे या शब्दाचं आपण फोड करूया. या ठिकाणी आर्थ्रो आणि हा पोडा. ओके, आर्थ्रो म्हणजे काय, जॉईंटेड ॲपेंडेजेस. ओके, जॉईंटेड आर्थ्रो म्हणजे जॉईंटेड, पोडा म्हणजे ॲपेंडेजेस. ओके,
सो दीज ॲनिमल्स हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस, हेन्स दे आर कॉल्ड ॲज आर्थ्रोपोड्स, आणि म्हणूनच त्यांना आर्थ्रोपोड्स असं म्हटलं जातं. प्लॅनेट अर्थ हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम, आणि अर्थवरती याच फायलममधील ॲनिमल्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हेन्स दिस इज लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम, आणि त्याच्यामुळेच हा ॲनिमल किंगडममधील सगळ्यात लार्जेस्ट आणि सक्सेसफुल फायलम आहे. सक्सेसफुल म्हणजे या फायलममधील ॲनिमल्स खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स त्या ॲनिमल्समध्ये असणारे ॲनिमल्स खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. दीज ॲनिमल्स आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ हॅबिटेट्स रेंजिंग फ्रॉम डीपेस्ट ओशियन टू हायेस्ट माउंटेन्स. मग आता आर्थ्रोपोडा फायलममध्ये असलेले जे ॲनिमल्स आहेत तर ते सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात, मग ते समुद्राच्या खोलवरचं जागा असो किंवा माउंटेनच्या वरची जागा असो, इथपर्यंत सगळीकडे आपल्याला आर्थ्रोपोडा फायलममधले ॲनिमल्स जे आहेत तर ते पाहायला मिळतात. म्हणजे आर्थ्रोपोडा हा जो फायलम आहे तर यातले ॲनिमल्स सगळीकडेच आहेत, त्याच्यामुळेच तो कसा आहे लार्जेस्ट फायलम आहे, हायली सक्सेसफुल फायलम आहे ऑफ ॲनिमल किंगडम. त्याच्यानंतर पुढे आहे बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज ट्रिप्लोप्लास्टिक. ट्रिप्लोप्लास्टिकचा अर्थ काय होतो की यांच्या बॉडीमध्ये कसे आहेत तीन लेअर्स आहेत. कोणते कोणते तीन लेअर्स आहेत? एक्टोडर्म आहे, मिझोडर्म आहे आणि एंडोडर्म आहे. अशा प्रकारे तीन लेअर्स असलेली यांची बॉडी असल्यामुळे याला आपण ट्रिप्लोप्लास्टिक असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे युसिलोमेट. आता युसिलोमेट म्हणजे काय की ज्यांच्या बॉडीमध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्यांना आपण युसिलोमेट म्हणतो. त्याच्यानंतर आहे बायलॅटरली सिमेट्रिकल. आता बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय तर बरोबर दोन पार्ट. आता बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे काय तर त्यांच्या बॉडीचे दोन इक्वल पार्ट्स होतात. आता या ठिकाणी जर आपण बघितलं बटरफ्लायला जर आपण कन्सिडर केलं तर इथून बरोबर बटरफ्लायचे इकडे आणि इकडे सेम पार्ट्स आहेत. म्हणजे बटरफ्लाय काय आहे? बायलॅटरल आहे. आणि बटरफ्लाय कोणत्या फायलममध्ये आहे? आर्थ्रोपोडा फायलममध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे त्यांची बॉडी कशी आहे? सेगमेंटेड आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांची बॉडी सेगमेंटेडसुद्धा आहे. ओके, यांच्या बॉडीमध्ये सेगमेंट्स पण आहे, जसं की तुम्ही ते स्कॉर्पियन पाहू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी सेंटिपेड पाहू शकता. तर यांच्या बॉडीमध्ये कसे आहेत? सेगमेंट्ससुद्धा आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे फिफ्थ वन, कायटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. कायटेनियस हे काय आहे? शुगरचंच एक टाईप आहे. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरून स्केलेटिन असलं तर एक्झोस्केलेटिन, काही ॲनिमल्समध्ये एंडोस्केलेटिन असतं तर काही ॲनिमल्समध्ये एक्झोस्केलेटिन असतं. आता आर्थ्रोपोडा या ॲनिमल्समध्ये एक्झोस्केलेटिन असतं. इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. ओके, त्याच्यानंतर दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. हे ॲनिमल्स कसे असतात? युनिसेक्शुअल असतात. म्हणजे याच्यामध्ये फिमेल आणि मेल गॅमेट्स दोन्ही, फिमेल आणि मेल दोन्हीही असतात. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स काय आहेत? क्रॅब आहे, ज्याला आपण खेकडा म्हणतो, स्पायडर आहे, कोळी, स्कॉर्पियन आहे, मिलीपेड. मिलीपेड म्हणजे की एक म्हणजे एक असा ॲनिमल आहे की ज्याला 100 जास्त पाय असतात, तर तो आहे मिलीपेड, तुम्ही बघितलं असेल. त्याच्यानंतर आहे सेंटीपेड. कॉक्रोच, कॉक्रोच तर सगळ्यांच्या ओळखीचाच आहे. हा बघा हा कॉक्रोच. कॉक्रोचचे काही पार्ट्स पण या ठिकाणी सांगितलेले आहेत, जसं की लेग्स, ॲब्डोमेन, विंग्स, थोरॅक्स, हेड, अँटीना. याचे जे दोन वरचे असे अँटीना असतात त्याला आपण अँटीनाच म्हणतो. त्याच्यानंतर कॉक्रोचला या ठिकाणी 3 लेग्स आहेत, म्हणजे एकूण 6 पाय आहेत त्याला. ओके, त्याच्यानंतर पुढे काय आहे? एक्झाम्पल बटरफ्लाय, हा तर सगळ्यांनाच आवडतो. त्याच्यानंतर हनीबी आहे, हनीबी म्हणजे मधमाशी आहे, एक्सेट्रा. तर अशा प्रकारे हे सगळे ॲनिमल्स फायलम आर्थ्रोपोडामध्ये येतात. आता आपण थोडक्यात फायलम आर्थ्रोपोडा याचे कॅरेक्टरिस्टिक्स पुन्हा पाहूया. तर या ॲनिमल्सला जॉईंटेड अपेंडिक्स असतात, त्याच्यामुळे त्यांना आर्थ्रोपोडा असं म्हणतात. हा सगळ्यात मोठा फायलम आहे ॲनिमल किंगडममधील. त्याचबरोबर याच्यामधील ॲनिमल्स सगळीकडे पाहायला मिळतात, ऑल टाईप्स ऑफ हॅबिटेट्समध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोप्लास्टिक, युसिलोमेट, बायोलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. ओके, कायटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी अँड दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि यांचे काही एक्झाम्पल्स जे तुम्हाला माहिती आहेत. ओके मित्रांनो, तुम्हाला तो ऑक्टोपस माहिती आहे का? हां, ऑक्टोपस. तर तो फायलम मोलुस्कामध्ये येतो. मग याच मोलुस्का फायलमविषयी आज आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत. फायलम मोलुस्का हा आहे ऑक्टोपस, हे बिवाल्व आणि हे आहे स्नेल. त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी. आता तुम्हाला माहिती आहे ऑक्टोपस किती वळवळे असतो, त्याची बॉडी कशी असते? सॉफ्ट असते, स्लिमी असते. हेन्स दे आर रेफर्ड ॲज मोल्यूस. आणि त्याच्यामुळेच ते मोल्यूस आहेत असं आपण म्हणतो, आणि त्याच्यामुळेच त्यांच्या फायलमला मोल्यूस्का असं नाव पडलेलं आहे. दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम.
याआधी आपण बघितलं होतं की आर्थ्रोपोडा हे लार्जेस्ट फायलम आहे, बट मॉल्युस्का हे सेकंड लार्जेस्ट फायलम आहे ॲनिमल किंगडममधील. थर्ड वन आहे, दीज ॲनिमल्स आर ॲक्वेटिक ऑर टेरेस्ट्रियल. हे ॲनिमल्स ॲक्वेटिक असतात किंवा काही टेरेस्ट्रियल पण असतात. मोस्ट ऑफ द ॲक्वेटिक मोल्युस आर मरीन, आणि सगळ्यात जास्त जे असतात ते मरीन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे असतात. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू, बट काही गोड्या पाण्यामध्ये राहणारे पण असतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोप्लास्टिक, आणि या ॲनिमल्सची बॉडी कशी आहे, ट्रिप्लोप्लास्टिक. म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये किती लेअर्स आहेत, 3 लेअर्स प्रेझेंट आहेत, एक्टोडम, मिझोडम, एंडोडम. ओके, युसिलोमेट, युसिलोमेट म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. नॉन सेगमेंटेड म्हणजे त्यांच्या बॉडी पार्ट्समध्ये, बॉडीमध्ये सेगमेंट्स नाही आहेत. जसं की आपण याआधी आर्थ्रोपोडामध्ये पाहिलं होतं की यांच्या बॉडीमध्ये असे असे सेगमेंट्स आहेत, बट या ठिकाणी मोल्युस्का फायलममध्ये येणाऱ्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये सेगमेंट्स नाही आहेत, म्हणजे त्यांची बॉडी सेगमेंटेड नाही आहे. अँड सॉफ्ट, पण त्यांची बॉडी कशी आहे, सॉफ्ट सॉफ्ट आहे. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, देअर बॉडी शोज बायोलॅटरल सिमेट्री. आता स्नेलला सोडलं तर इतर जे काही ॲनिमल्स आहेत मोल्युस्का फायलममधले, तर ते कसे आहेत, बायोलॅटरल सिमेट्री आहेत. त्यांची बॉडी कशी आहे, बायोलॅटरल सिमेट्रिकल आहे. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू थ्री डिव्हिजन्स लाईक हेड, फूट अँड वेस्केरल मास. यांची बॉडी 3 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, वेस्केरल मास इज कवर्ड विथ मॅन्टल. त्यांचं जे वेस्केरल मास हा एक बॉडी पार्ट आहे, 3 पार्ट्समध्ये बॉडी डिवाइड केलेली आहे, तर हा जो पार्ट आहे तर हे मॅन्टलने कवर केलेलं असतं. दिस मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्कॅरियस शेल, आणि हे जे मॅन्टल आहे तर ते हार्ड आणि कॅल्कॅरियस शेल सिक्रेट करतं, म्हणजे तयार करतं. दिस शेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल और इवन ॲबसेंट इन सम केसेस. आता हे जे शेल आहे ते एक्सटर्नल असू शकतं, काही याच्यामध्ये इंटरनल असू शकतं, तर काही याच्यामध्ये ॲबसेंट पण असू शकतं, म्हणजे नसू पण शकतं. जसं की या ठिकाणी आहे, बट काही याच्यामध्ये नसू पण शकतं. त्याच्यानंतर दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. हे ॲनिमल्स युनिसेक्शुअल आहेत. एक्झाम्पल्स काय आहेत, बिवाल्व आहे, स्नेल आहे, आणि आपला नेहमीचा ऑक्टोपसही आहे. आता या ठिकाणी ऑक्टोपसबद्दल काही सरप्राइझिंग फॅक्ट्स आहेत, जसे की ऑक्टोपस इज मोस्ट क्लेवर ॲनिमल अमंग ऑल नॉन कॉर्डेट्स. ऑक्टोपस कसा आहे, सगळ्यात हुशार प्राणी आहे नॉन कॉर्डेट्समधला. इट कॅन चेंज इट्स कलर, आणि त्याचा कलर पण चेंज करतो. इट कॅन परफॉर्म 3 टाईप्स ऑफ लोकोमोशन्स. तो 3 प्रकारचे लोकोमोशन्स परफॉर्म करू शकतो, जसे की स्विमिंग आहे, क्रीपिंग आहे, वॉकिंग आहे. स्विमिंग म्हणजे तो स्विम करू शकतो पाण्यामध्ये राहत असल्यामुळे, तो चालू पण शकतो, तो असं क्रीप म्हणजे सरपटू पण शकतो, ओके, रांगतो सरपटू पण शकतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सरप्राइझिंग इन्फॉर्मेशन आणि समथिंग मोर अबाउट फायलम मोल्युस्का पाहिलेलं आहे. फायलम इकायनोडर्माटा, तुम्ही बरेचसे स्टारफिश वगैरे पाहिले असतील, तर स्टारफिश हे फायलम इकायनोडर्माटामध्ये येतात. आता फायलम इकायनोडर्माटाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे, कॅल्कॅरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन दी बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज इकायनोडर्म्स. सो आता यांना आपण इकायनोडर्माटामध्ये आहेत किंवा इकायनोडर्म्स आहेत असं का म्हणतो, तर यांच्या बॉडीवरती कॅल्कॅरियस स्पाइन्स प्रेझेंट असतात. स्पाइन्स म्हणजे लाईक दीज, अशा प्रकारचे काटे प्रेझेंट असतात, आणि त्यामुळे आपण यांना इकायनोडर्म्स असं म्हणतो. कारण इकायनोडर्म्स म्हणजे काय, ज्यांच्या बॉडीवरती काटे आहेत किंवा स्पाइन्स आहेत असे ते, त्यांना आपण इकायनोडर्म्स म्हणतो. आफ्टर दॅट दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशियन. हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की हे ॲनिमल्स फक्त आणि फक्त ओशियनमध्येच पाहायला मिळतात. देअर बॉडी इज ट्रिप्लोप्लास्टिक. त्यांची बॉडी ट्रिप्लोप्लास्टिक असते, म्हणजेच त्यांच्या बॉडीमध्ये 3 जर्म लेअर्स प्रेझेंट असतात, दॅट इज एंडोडम, एक्टोडम अँड मिझोडम. ओके, युसिलोमेट म्हणजे यांच्या बॉडीमध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, अँड इट इज रेडियली सिमेट्रिकल इन अडल्ट. सो जर तुम्ही अडल्ट फिश पाहिलं किंवा अडल्ट कोणताही इकायनोडर्मचं पाहिलं, तर हे रेडियली सिमेट्रिकल असतात, म्हणजे सेंटरच्या मधून कशीही लाईन जर आपण ड्रॉ केली, इमॅजिनरी लाईन, तर ते कसे असणार आहेत, एकदम त्याचे 2 पार्ट्स तयार होणार आहेत. ओके, सो हे आहे स्टारफिश. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हवेवर दे शो बायोलॅटरली सिमेट्रिकल इन लार्वल स्टेज. पण ते जेव्हा इनिशियल म्हणजेच लार्वल स्टेजमध्ये असतात, जेव्हा ते पूर्ण अडल्ट नाही झालेत, तर तेव्हा मात्र ते बायोलॅटरली सिमेट्रिकल असतात, म्हणजे मधून एक लाईन ड्रॉ केली की ते 2 पार्ट्स तयार होणार. नेक्स्ट आहे, दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट. ट्यूब फीट म्हणजे काय, यांच्या बॉडीमध्ये छोटेसे ट्यूब फीट म्हणजे ट्यूबलाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, की ज्याच्या मदतीने ते लोकोमोशन म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. ट्यूब फीट आर ऑल्सो यूजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, आणि त्याचबरोबर प्रे कॅप्चर करण्यासाठी पण, शिकार कॅप्चर करण्यासाठी पण ट्यूब फीट हेल्पफुल असतात. नेक्स्ट आहे, सम ॲनिमल्स आर सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे काय, ते स्वतःचं प्लेस बदलत नाहीत, एकाच प्लेसवरती अटॅच असतात. नेक्स्ट आहे, दे हॅव स्केलेटन
मेड अप ऑफ कॅल्क्यारियस स्पाइन्स. यांच्या बॉडीवरती स्केलेटन म्हणजेच बाहेरचं जे स्ट्रक्चर असतं, जसं की आपल्या बॉडीमध्ये हडं आहेत, बोन्स आहेत, तर त्याचप्रमाणे त्यांच्या बॉडीमध्ये काटे म्हणजेच हे कॅल्क्यारियस स्पाइन्स प्रेझेंट असतात, किंवा त्याला आपण ओसिकल्स किंवा प्लेट्स पण म्हणू शकतो. देअर बॉडी हॅव किंवा दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. हे खूप फास्ट रिजनरेट करतात. तर त्यासाठी जर पाहिलं, सपोज की एखादा पार्ट याच्यामधला तुटलेला असेल तर तो एकदम फटाफट तो रिजनरेट होणार, म्हणजे त्याच ठिकाणी तो पार्ट पूर्ण पहिल्यासारखा तयार होणार. ओके, सो द ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे मेल अँड फिमेल डिफरंट बॉडीमध्ये असणार. सो स्टारफिश आहे, सी अर्चिन आहे, ब्रिटल स्टार आहे, सी कुकुंबर आहे, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत इकायनोडर्माटामधले. या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल्स पाहू शकता. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फायलम हेमिकॉर्डाटा. आता फायलम हेमिकॉर्डाटा हा जो फायलम आहे, तर यामधील काही ॲनिमल्स आहेत की जे कनेक्टिंग लिंक आहेत बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. ओके, तर आपण तेच ॲनिमल्स आणि त्याचबरोबर फायलम हेमिकॉर्डाटा याच्याबद्दल अजून माहिती घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फायलम हेमिकॉर्डाटा. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स ॲज प्रोबोसिस, कोलार अँड ट्रंक. ओके, तर अशा 3 प्रकारे, जसं की हा वरचा पार्ट आहे, हा खालचा पार्ट आहे आणि हे ट्रंक आहे, अशा 3 पार्ट्समध्ये हेमिकॉर्डाटामध्ये असलेल्या ॲनिमल्सची बॉडी डिवाइड केली जाते. त्याच्यानंतर आहे सेकंड, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबोसिस. यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं, जरीही नॉन कॉर्डेट्स असले तरी यांच्या बॉडीमध्ये प्रोबोसिस या पार्टमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं, त्याच फक्त पार्टमध्ये असतं, इतर पार्ट्समध्ये नाही. हेन्स दे आर कॉल्ड एज हेमिकॉर्डेट्स, आणि त्याच्यामुळे त्यांना हेमिकॉर्डेट्स असं म्हटलं जातं. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड एज ॲक्रॉन वर्म्स, आणि यांना आपण ॲक्रॉन वर्म्स असंही म्हणतो. दीज आर मरीन ॲनिमल्स, लिव्ह इन बुरोज इन सँड. हे कसे आहेत, मरीन आहेत, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे आहेत, त्याचबरोबर जी समुद्राकाठची जी माती असते, वाळू असते, तर त्याच्यामध्ये ते राहतात. ओके, त्याच्यानंतर दे हॅव वन टू मेनी फॅरेंगियल गिल स्लिट्स. त्यांच्या बॉडीमध्ये फॅरेंगियल गिल स्लिट्स पण असतात. आता फॅरेंजियल गिल स्लिट्स काय आहेत हे आपण या डायग्राममधून समजून घेऊ शकतो. तर हे जे आहेत, हे फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत जे यांच्या बॉडीमध्ये फायलम हेमिकॉर्डाटामध्ये असलेल्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर दे आर युनिसेक्शुअल ऑर सम मे बी हर्माफ्रोडाईट. काही याच्यामधले युनिसेक्शुअल असतात, परंतु काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते हर्माफ्रोडाईट्स असतात. हर्माफ्रोडाईट म्हणजे फिमेल आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असते, तर त्याला आपण हर्माफ्रोडाईट म्हणतो. आता याचं एक्झाम्पल आहे बालानोग्लॉसिस आणि सॅकोग्लॉसिस. ओके, आता या ठिकाणी आपल्याला हेमिकॉर्डाटा या फायलममधील ऑर्गॅनिझम्सबद्दल थोडीशी काही इन्फॉर्मेशन दिली आहे. जसं की थ्रू द व्ह्यू पॉईंट ऑफ इव्होल्युशन, बॅलॅनोग्लॉसिस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. ओके, बॅलॅनोग्लॉसिस याला काय म्हटलं जातं, कनेक्टिंग लिंक मानलं जातं कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समधलं, कारण यांच्या प्रोबोसिसमध्ये काय असतं, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं, पण एवढंच प्रेझेंट असतं, त्याच्यामुळे याला कनेक्टिंग लिंक आहे असं मानलं जातं. त्याच्यानंतर कनेक्टिंग लिंक आपण फर्स्ट लेसनमध्ये पाहिले. दिस ॲनिमल शोज द कॅरेक्टर्स ऑफ बोथ द ग्रुप्स, आणि हे ॲनिमल काय करतं, म्हणजेच बॅलॅनोग्लॉसिस काय करतं, कॉर्डेट्समधले पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतं आणि नॉन कॉर्डेट्समधले पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हेमिकॉर्डाटा फायलम पाहिलेलं आहे. आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. तर या ठिकाणी बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. एक तर आहे प्रोबोसिस, कोलर आणि ट्रंक. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतो 3 पार्ट्स आहेत. त्याच्यानंतर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन द रिजन ऑफ प्रोबोसिस, आणि हेन्स दे आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्रॉन ॲनिमल्स. दीज ॲनिमल्स आर मरीन ॲनिमल्स. ते कसे आहेत, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे आहेत. दे हॅव मेनी फॅरेंजियल गिल स्लिट्स, आणि दे आर युनिसेल्युलर ऑर सम मे बी हर्माफ्रोडाईट. हर्माफ्रोडाईट म्हणजे ज्यांचे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला आपण बायसेक्शुअल पण म्हणतो. आणि त्याचबरोबर हेमिकॉर्डाटा या फायलममधील बॅलॅनोग्लॉसिस हे जे ऑर्गॅनिझम आहे, तर ते कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समधलं कनेक्टिंग लिंक आहे. फायलम कॉर्डाटा पाहतो आहे. कॉर्डेट्स या सब किंगडममध्ये फक्त एकच फायलम आहे, दॅट इज फायलम कॉर्डाटा. ओके, सो पहिल्यांदा तर आपण कॉर्डाटा फायलममध्ये जे ॲनिमल्स येतात तर त्या सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत, आणि त्यानंतर मग आपण फायलम कॉर्डाटामधील सगळे सब फायलम्स पाहणार आहोत, जे की 3 आहेत. पहिला आहे युरोकॉर्डाटा, सेफेलोकॉर्डाटा आणि वर्टेब्रेटा. ओके, सो त्याच्यानंतर आपण हे काय पाहणार आहोत, हे 3 सब फायलम पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर हा जो सब फायलम आहे, सब फायलम वर्टेब्रेटा, तर या सब फायलमचं पुढे 6 क्लासेसमध्ये डिव्हिजन क्लासिफिकेशन होतं,
त्याच्यामधले जे 6 क्लासेस आहेत तर ते आपण फर्दर व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपण पाहूया फायलम कॉर्डाटा, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स. दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड. हे जे ॲनिमल्स असतात तर यांच्या बॉडीमध्ये एक नोटोकॉर्ड असतो. नोटोकॉर्ड म्हणजे काय हे आपण ऑलरेडी आधीच पाहिलेलं आहे, आधीचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला नोटोकॉर्ड म्हणजे काय कळलं असेलच, आणि जर नसेल पाहिले तर या ठिकाणी एक आयकॉन आहे त्यावर जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता. सो त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड असतं ज्याच्यामुळे त्यांच्या बॉडीला सपोर्ट मिळतं. नेक्स्ट आहे, आता याच्यामध्ये जे कॉर्डेट्स आहेत फायलम कॉर्डाटामधले जे कॉर्डेट्स आहेत तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे पहिले दोन सब फायलम आहेत जसं की युरोकॉर्डाटा आहे आणि सेफॅलोकॉर्डाटा आहे, तर या दोघांमध्ये नोटोकॉर्ड असतं. बट नेक्स्ट जे आहे व्हर्टेब्रेटा, तर त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्डचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा नोटोकॉर्ड रिप्लेस केलेलं असतं व्हर्टेब्रल कॉलमनी. ओके, नोटोकॉर्डच्या ऐवजी काय असतं, व्हर्टेब्रल कॉलम असतं. सो या ठिकाणी फर्स्ट पॉईंट आपण पाहिला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, ऑर कॉर्डरेट्स आर इन्क्लुडेड इन द सेम फायलम. सगळे कॉर्डरेट्स हे याच फायलममध्ये इन्क्लूड केलेले आहेत. द फायलम कॉर्डाटा इज क्लासिफाईड इन टू 3 सब फायलम. आणि हा जो फायलम कॉर्डाटा आहे हा पुढे 3 सब फायलम्समध्ये क्लासिफाय केला जातो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण फायलम कॉर्डाटाचे काही इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स पाहणार आहोत जे आपण याआधी पण पाहिलेले आहेत, तरी पण आपण आता परत रिपीट पाहणार आहोत. सो फर्स्ट आहे, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलीस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. कोणत्या तरी एका डेव्हलपमेंट म्हणजे कोणत्याही एका डेव्हलपमेंट स्टेजमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. फेरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲटलीस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. आणि फेरेंजियल गिल स्लिट्स पण एका डेव्हलपमेंट कोणत्याही एका डेव्हलपमेंट स्टेजमध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे, सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड्स इज प्रेझेंट ॲट डोर्सल साईड ऑफ बॉडी. डोर्सल साईड म्हणजे काय, तर मागची बाजू. ते आपण याआधी पण पाहिलेलं आहे की डोर्सल साईड म्हणजे मागची बाजू, वेंट्रल साईड म्हणजे पुढची बाजू. हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड म्हणजेच फ्रंट साईड ऑफ द बॉडी. ओके, सो अशा पद्धतीने हे काही पॉईंट्स होते जे की आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉर्डाटा, ॲनिमल्स फ्रॉम फायलम कॉर्डाटा. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सब फायलम जो आहे युरोकॉर्डाटा. सो याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. दीज आर मरीन ॲनिमल्स, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल्स आहेत हे. नेक्स्ट आहे, देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. त्यांच्या बॉडीवरती त्वचेसारखा एक भाग असतो त्याला आपण टेस्ट किंवा ट्युनिक असं म्हणतो. नेक्स्ट आहे, लार्वा ऑफ दीज ॲनिमल्स आर फ्रीली स्विमिंग अँड नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन ओनली टेल रिजन ऑफ लार्वा. आता तुम्हाला माहिती आहे की फेज असतात, लार्वा असतं, प्युपा असतं वगैरे वगैरे. हे सगळं तुम्ही बटरफ्लायचे स्टेज कसे पाहिलेले आहेत त्याच्याप्रमाणे यांच्यामध्ये पण काही स्टेजेस असतात डेव्हलपमेंटचे. सो फर्स्ट जी लार्वा स्टेज आहे सबफायलम युरोकॉर्डाटामधील ॲनिमल्सची, तर ही फ्री स्विमिंग स्टेज असते म्हणजे फ्रीली स्विम करू शकतात ते. आणि नोटोकॉर्ड हे फक्त त्यांच्या टेल रिजनमध्ये म्हणजे शेवटच्या भागामध्येच फक्त प्रेझेंट असते, कधी लार्वा स्टेजमध्ये. ओके, सो लार्वा स्टेजमध्ये जे त्यांचे नोटोकॉर्ड आहे तर ते फक्त टेल रिजनमध्ये प्रेझेंट असतं आणि हेन्स दे आर कॉल्ड ॲज युरोकॉर्डाटा, आणि त्याच्यामुळे त्यांना युरोकॉर्डाटा असं म्हटलं जातं. मग आता नेक्स्ट कोणती स्टेज आहे, तर लार्वानंतरच्या जे स्टेजेस आहेत ज्याच्यामध्ये ते अडल्ट होतात. सो लार्वा मेटाफेजेस इन टू अडल्ट्स. मग लार्वा चेंज होते ना, फेज चेंज होणार. सो लार्वा मेटामॉर्फोज इन टू अडल्ट्स अँड आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ द सी. मग कधी त्यांचं अडल्टमध्ये रूपांतर होतं, तर जेव्हा ते समुद्राच्या तळाशी जेव्हा ते सेटल होणार तर तेव्हा त्यांचं रूपांतर, लार्वाचं रूपांतर अडल्टमध्ये होतं. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्माफ्रोडाईट. आणि जनरली म्हणजे साधारणतः हे ॲनिमल्स कसे असतात, हर्माफ्रोडाईट्स असतात. आता हर्माफ्रोडाईट्स याचा अर्थ आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. हर्माफ्रोडाईट्स म्हणजे काय, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असणं. ओके, हर्माफ्रोडाईट म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये असणं, त्याला आपण काय म्हणतो, हर्माफ्रोडाईट. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, युनिसेक्शुअल. ओके, सॉरी, त्याला आपण काय म्हणतो, बायसेक्शुअल म्हणतो. सो नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स, त्याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत जे आहे हर्डमॅनिया, डोलिओलम आणि ओइकोप्लुरा एक्सेट्रा. आता या ठिकाणी आपल्याला दोन जे आहेत तर त्यांचे पिक्चर्स पण दाखवलेले आहेत. सो या ठिकाणी त्याचे काही बॉडी पार्ट्स पण आहेत जे की तुम्ही पाहू शकता. आता हा होता सब फायलम युरोकॉर्डाटा. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सब फायलम सेफॅलोकॉर्डाटा. सेफॅलोकॉर्डाटाचे काही कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. जसं की पहिलं आहे, दीज आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स. हे कसे आहेत, स्मॉल आहेत,
फिश लाईक म्हणजे माशांसारखे आहेत, आणि मरीन आहेत म्हणजे खऱ्या पाण्यामध्ये राहणारे आहेत, समुद्रामध्ये सागरामध्ये राहणारे आहेत. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. आता या ठिकाणी या डायग्राममध्ये तुम्हाला नोटोकॉर्ड नेमकं कुठे आहे काय आहे ते पाहायला मिळेल पुन्हा एकदा. तर इथे हा जो लेअर आहे व्हाईटिश लेअर, ओके, तर तो काय आहे, नोटोकॉर्ड आहे. आणि त्याच्यानंतरचा जो हा लेअर आहे तर तो काय आहे, नर्व्ह कॉर्ड आहे. हे आहेत फायरेंजियल गिल स्लिट्स, या ठिकाणी आहे लिव्हर, इथे आहे इंटेस्टाईन, इथे आहे गोनाड्स, या ठिकाणी आहे ॲनस, आणि इथे आहे सेगमेंटल मसल्स. तर अशा पद्धतीने नोटोकॉर्ड इथे पूर्ण बॉडीभर प्रेझेंट आहे, म्हणजे नोटोकॉर्ड पूर्ण इथपासून ते इथपर्यंत प्रेझेंट आहे. सो आधी आपण पाहिलं होतं युरोकॉर्डाटा सब फायलममधल्या ॲनिमल्स की त्यांच्या फक्त टेल रिजनमध्येच नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं, बट सेफेलोकॉर्डाटामध्ये जे ॲनिमल्स येतात तर त्यांच्या थ्रू आउट बॉडी नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. ओके, सो नेक्स्ट आहे फॅरेंक्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. यांचं फॅरेंक्स कसं आहे, खूप लार्ज आहे, आणि त्याच्यामध्ये गिल स्लिट्स पण प्रेझेंट आहेत, जसं की तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि हे ॲनिमल्स कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत, मीन्स त्यांचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सेपरेट असणार, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सेपरेट असणार. ओके, जसं की एक्झाम्पल आहे ॲम्फिओक्झस, याचं एक्झाम्पल आहे ॲम्फिओक्झस. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत जो थर्ड सब फायलम आहे, तो ज्याचं नाव आहे व्हर्टेब्रेटा. व्हर्टेब्रेटामधले कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहूया. इन दीज ॲनिमल्स नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टेब्रल कॉलम. आता या सब फायलममध्ये आपलाही समावेश होतो, याच्यामध्ये 6 क्लासेस आहेत, तर त्यातील मॅमॅलिया क्लासमध्ये आपला समावेश होतो. आपल्याला काय आहे, व्हर्टेब्रल कॉलम आहे. सो दीज ॲनिमल्स, या ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्डच्या ऐवजी काय असतं, व्हर्टेब्रल कॉलम असतं, म्हणजेच पाठीचा गणा असतो. इन दीज ॲनिमल्स, या ॲनिमल्समध्ये हेड इज वेल डेव्हलप्ड. आणि यांचं हेड कसं असतं, वेल डेव्हलप्ड असतं, जसं की आपलं हेड वेल डेव्हलप्ड आहे. त्याचप्रमाणे इतर पण जे काही क्लासेस आहेत त्यामधील पण ऑर्गॅनिझम्सचं हेड कसं असतं, वेल डेव्हलप्ड असतं, पूर्णतः विकसित झालेलं असतं. नेक्स्ट आहे ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. ब्रेन क्रॅनियम थ्रू प्रोटेक्ट केलं जातं. क्रॅनियम वगैरे आपण सगळं 9th पाहिलं आहे. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनियस ऑर बोनी. एंडोस्केलेटन म्हणजे बॉडीच्या आतमधलं जे जो सापळा आहे, तर तो एकतर कार्टिलेजिनियस असतो किंवा बोनी बोन्सपासून बनलेला असतो. नेक्स्ट, सम कॉर्डेट्स आर जॉलेस. काही कॉर्डेट्सला जॉ नसतो, म्हणजे जबडा नसतो, तर काहींना जबडा असतो. ओके, आता आपल्याला जबडा आहे. तर काही जे या क्लास या सब फायलममधल्या इतर क्लासेसमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्यापैकी काहींना जबडा नसतो. ओके, मग व्हर्टेब्रेटा हा जो सब फायलम आहे त्याचं परत पुढे 6 क्लासेसमध्ये डिव्हिजन केलं जातं, आणि त्यातील पहिला जो क्लास आहे तर तो आहे सायक्लोस्ट्रोमाटा, जो की आज आपण पाहणार आहोत. सो सायक्लोस्ट्रोमाटा या क्लासमध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचे आहेत. पहिला आहे की दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ प्रोव्हाइडेड विथ सकर्स. एकतर यांना जॉ नसतो, म्हणजे जबडा नसतो, पण त्यांना काय असतात, सकर्स असतात, म्हणजे शोषून घेण्यासाठी जे काही त्यांचं अन्न असेल किंवा पाणी असेल जे असेल ते, तर ते शोषून घेण्यासाठी त्यांना सकर्स असतात. ओके, याआधी आपण जेव्हा व्हर्टेब्रेटा या सब फायलममधील ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते तेव्हा आपण पाहिलं होतं की व्हर्टेब्रेटा या सब फायलममध्ये जेही ऑर्गॅनिझम्स असतात तर ते एकतर जॉलेस असतात, म्हणजे जबड्या नसणारे, किंवा विथ जॉज असतात, म्हणजे जबडा असणारे. तर त्यातील पहिल्या क्लासमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते जॉलेस आहेत, म्हणजेच त्यांना काय नाही आहे, जबडा नाही आहे, त्यांना काय असतात, सकर्स असतात. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाऊट एनी स्केल. त्यांची स्किन ही सॉफ्ट असते आणि त्यांच्या बॉडीवरती, म्हणजे त्यांच्या स्किनवरती स्केल्स नसतात. पेड अपेंडेजेस आर ॲबसेंट. आणि त्यांच्या बॉडीमध्ये पेड नसतात, म्हणजे पार्ट्स हे पेअरमध्ये नसतात. पेअर अपेंडेजेस कसे असतात, ॲबसेंट्स, म्हणजे नसतातच. ओके, नेक्स्ट आहे एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनियस. एंडोस्केलेटन म्हणजेच आतील जो अंतर सापळा असतो तर तो कसा असतो, कार्टिलेजिनियस असतो. ओके, नेक्स्ट आहे मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. आणि यातील बरेचसे ॲनिमल्स एक्टोपॅरासाइट असतात. एक्टोपॅरासाइट म्हणजे होस्टच्या बॉडीवरती बाहेरून हल्ला करणारे असतात, म्हणजे बाहेरून ते त्यांचं प्रे, म्हणजे जसं की आपण पाहिलं होतं की काही वर्म्स असतात, जसं की राऊंड वर्म्स आहेत, जे बॉडीमध्ये राहून, म्हणजे होस्टच्या बॉडीमध्ये राहून आपलं अन्न मिळवतात. बट हे जे आहेत ते कसे आहेत, एक्टोपॅरासाइट, म्हणजे होस्टच्या बॉडीच्या सर्फेसवरती असतात, बॉडीच्या आतमध्ये नसतात. ओके, एक्झाम्पल काय आहे या ठिकाणी, पेट्रोमायझॉन आणि मायझिन. तर या ठिकाणी आपल्याला पेट्रोमायझॉनचं पिक्चर पाहायला मिळते. त्याचे काही बॉडी पार्ट्स आहेत, जसं की बॉडी आहे, या ठिकाणी गिल स्लिट्स आहेत, इथे सकर्स दाखवण्यात आलेले आहेत, आणि या ठिकाणी आहे आय. ओके, आणि अशा प्रकारे आहे तो ऑर्गॅनिझम. आता आपण पाहतो आहे क्लास पायसिस. सो क्लास पायसिसमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स येतात त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आज आपल्याला पाहायचे आहेत. जसं की पहिलं आहे दीज आर कोल्ड ब्लडेड,
म्हणजेच त्यांचं रक्त हे शीत रक्त असतं, म्हणजे त्यांचं आपलं रक्त कसं आहे उष्ण आहे. तर पायसिस या क्लासमध्ये जे ऑर्गॅनिझम्स येतात त्यांचं रक्त कसं आहे कोल्ड आहे, म्हणजे शीत आहे. ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत हे, आणि हे जे ॲनिमल्स आहेत तर हे खाऱ्या पाण्यामध्ये हे राहतात आणि फ्रेश पाण्यामध्ये राहतात, फ्रेश वॉटरमध्ये पण म्हणजे गोड्या पाण्यातही. आता पायसिस हा जो क्लास आहे तर यामध्ये मुख्यतः सगळे फिश येतात, मग तो डॉगफिश असू दे, रोहू असू दे, शार्क वगैरे जे काही फिश आहेत ते सगळे पायसिस या क्लासमध्ये येतात. आता त्याच्यामुळे फिशबद्दल तुम्हाला माहिती असेलच की फिशचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत वगैरे. तर त्यातले मोस्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स हे क्लास पायसिसमधले आहेत, जसं की कोल्ड ब्लडेड फिश, एक कोल्ड ब्लडेड असतं. त्याचबरोबर फिश ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, ते मरीनमध्ये पण राहत मरीन वॉटरमध्ये पण राहतात, फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात. तुम्ही पाहिलं आहे ना सागरामध्ये मासे असतात, काही मासे हे विहिरींमध्ये असतात जे की फ्रेश वॉटरमध्ये आहे. ओके, नेक्स्ट, बॉडी इज स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. आता या ठिकाणी यांची बॉडी कशी असते, स्पिंडल शेपसारखी असते. का असते? तर वॉटर रेझिस्टन्स कमी करण्यासाठी त्यांची बॉडी अशा पद्धतीने स्पिंडल शेपमध्ये असते. ओके, नेक्स्ट आहे, दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. आता त्यांना या ठिकाणी काही फिन्स जे असतात ते पेअरमध्ये असतात, जसं की या ठिकाणी हे काही पेअरमध्ये आहेत, नाही हे पेअरमध्ये नाही आहे. काही फिन्स हे पेअरमध्ये असतात तर काही फिन्स हे पेअरमध्ये नसतात, जसं की हे पेअरमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर हे बहुतेक एकच आहे तर हे पेअरमध्ये नाही आहे. तर अशा प्रकारे काही पेअरमध्ये असतात, काही पेअरमध्ये नसतात. टेलफिन इज यूजफुल ॲज अ स्टेरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. या ठिकाणी हे जे टेलफिन आहे तर ते स्विमिंग करण्यासाठी यूजफुल असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स. तुम्हाला माहिती आहे की फिशच्या बॉडीवरती स्केल्स असतात, म्हणजे स्किनवरती, वरच्या स्किनवरती काय असतात, स्केल्स असतात. सो इट्स एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ स्केल्स. अँड एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजियस ऑर बोनी. आता काही जे फिश असतात तर त्यांच्यामध्ये बोन्स असतात, म्हणजे आतून तुम्हाला माहिती असेल ना खाताना वगैरे काटे असतात आतमध्ये. सो आतमधलं जे स्केलेटन असतं तर ते आयदर बोनचं बनलेलं असतं, बोनी असतं, किंवा कार्टिलेजिनस असतं. नेक्स्ट आहे फिफ्थ वन, रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. आणि मासे गिल्स थ्रू रेस्पिरेशन करत असतात. एक्झाम्पल्स आहेत रोहू, प्रॉम्फ्रेट, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे, एक्सेट्रा. जे असेल ते तुम्ही कोणतेही एक्झाम्पल्स लिहू शकता फिशचे. तर अशा प्रकारे हे आहे डॉगफिश, आणि डॉगफिशमधले काही बॉडी पार्ट्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात, आयज आहे, माउथ आहे, एक्सेट्रा. सो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास पायसिसमधले कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया, जसे की हे ॲनिमल्स कोल्ड ब्लडेड असतात, एक्वेटिक असतात, मरीन वॉटरमध्ये राहतात किंवा फ्रेश वॉटरमध्ये राहतात. त्यांची बॉडी स्पिंडल शेपमध्ये असते. का? तर वॉटर रेझिस्टन्स कमी करण्यासाठी. त्यांच्यामध्ये पेड किंवा अनपेड फाइन्स प्रेझेंट असतात. एक्झोस्केलेटन स्केल्सनी बनलेलं असतं, एंडोस्केलेटन बोनी असतात किंवा कार्टिलेजिनियस असतात, आणि हे रेस्पिरेशन गिल्स थ्रू करतात. ओके, सो अशा पद्धतीने फक्त पाच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता सबफायलम व्हर्टेब्रेटामधील थर्ड क्लास, दॅट इज क्लास ॲम्फिबिया. आता ॲम्फिबिया तुम्हाला माहिती असतील की ॲम्फिबियन्स, ॲम्फिबियन्स म्हणजे काय, तर जे वॉटरमध्ये पण सर्वाईव्ह करतात, जे लँडमध्ये पण सर्वाईव्ह करतात, तर त्यांना आपण ॲम्फिबियन म्हणतो. सो त्याचप्रमाणे हे आहे ॲम्फिबिया क्लास. त्याच्यामध्ये येतो फ्रॉग. फ्रॉग हा वॉटरमध्ये पण सर्वाईव्ह करू शकतो, लँडवरती पण सर्वाईव्ह करू शकतो. मग आता याच क्लास ॲम्फिबियाबद्दल काही कॅरेक्टरिस्टिक्स आज आपण पाहणार आहोत. जसं की पहिलं आहे, दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ. मग हे ॲनिमल्स उभयचर आहेत, म्हणजे पाण्यामध्ये पण राहतात, लँडवरती पण राहतात. बट हे जे ॲनिमल्स आहेत हे जेव्हा लार्वा स्टेजमध्ये असतात, जसं की तुम्हाला माहिती आहे ॲनिमल्सचे वेगवेगळे स्टेज असतात, डेव्हलपमेंट स्टेज असतात. सो फर्स्ट जेव्हा ते लार्वा स्टेजमध्ये असतात तर ते फक्त ॲक्वॅटिक असतात, म्हणजे ते लँडवरती राहू नाही शकत, ते स्ट्रिक्टली ॲक्वॅटिकच असतात आणि परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन. आणि आता ते ॲक्वॅटिक असल्यामुळे ते ॲक्वॅटिक रेस्पिरेशनच परफॉर्म करतात. आणि नेक्स्ट आहे, वेअर ॲज दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग अडल्ट लाईफ. आणि जेव्हा ते अडल्ट स्टेजमध्ये जातात, लार्वानंतरच्या स्टेज पार करून ते जेव्हा अडल्ट स्टेजमध्ये येतात, तर तेव्हा मात्र ते वॉटरमध्ये त्याचबरोबर जमिनीवरती पण सर्वाईव्ह करू शकतात. अँड दे कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. आणि मग ते पाण्यामध्ये पण रेस्पिरेशन करू शकतात आणि जमिनीवरती पण रेस्पिरेशन करू शकतात. सो हे होतं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट आहे, दे हॅव टू पेअर्स ऑफ अपेंडेजेस. त्यांना दोन पेअर्स असतात पायाचे. हे एक पाय आहे, म्हणजे हे एक पेअर आहे, सॉरी चार पाय असतात. सो हे एक पेअर आहे आणि हे एक पेअर आहे, पुढचे दोन, मागचे दोन. ओके, डिजिट्स आर विदाऊट क्लॉज. तर यांचे जे नख असतात तर ते विदाऊट क्लॉज असतात. नख म्हणजे जे पायाचा खालचा भाग आहे तर तो विदाऊट क्लॉज असतो. एक्झोस्केलेटन इज ॲबसेंट. यांच्या बॉडीवरती एक्झोस्केलेटन नसतं, जसं की आपण
या आधीच्या क्लासमध्ये पायसीसमध्ये जे ॲनिमल्स येतात तर त्यांच्या बॉडीमध्ये एक्झोस्केलेटिन स्केल्सचं असतं असं आपण पाहिलं होतं. तर या ठिकाणी ॲम्फिबिया क्लासमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या बॉडीवरती एक्झोस्केलेटिन ॲबसेंट असतं. स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजुअली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. आणि यांची स्किन ही नेहमी मॉइस्ट असते, त्यांना रेस्पिरेशनसाठी त्याची स्किन हवी असते, त्याच्यामुळे त्यांची स्किन नेहमी मॉइस्ट असते. नेक्स्ट आहे एक्स्टर्नल इअर इज ॲबसेंट बट टायम्फानम इज प्रेझेंट. आता यांच्या बॉडीमध्ये एक्स्टर्नल इअर म्हणजे बाहेरून आपले कसे बाहेरून कान आहेत तर त्यांचे बाहेरून कान नसतात तर त्यांना टायम्फानम प्रेझेंट असतं, जसं की या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे, तुम्हाला पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट आहे नेक इज ॲबसेंट आणि त्यांना मान नसते, नेक नसते, तुम्ही पाहू शकता डायग्राममध्ये कुठे नेक नाही आहे. सो आईज आर प्रोमिनंट विथ आय लिड्स. मग त्यांना नेक नाही आहे, मग ते इकडून तिकडून फिरून कसे बघणार, तर त्याचे त्यांचे जे डोळे असतात तर ते त्याप्रमाणे ॲडॅप्ट केलेले असतात की त्यांना जरी नेक नसलं तरी पण ते डोळे इकडे तिकडे फिरून मागचं पुढचं पाहू शकतात. एक्झाम्पल आहे फ्रॉग आहे, सेलामेंडर आहे, एक्सेट्रा. ओके, सो अशा पद्धतीने क्लास ॲम्फिबियामधले हे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. पहिला आहे की ते लार्वा स्टेजमध्ये स्ट्रिक्टली एक्वेटिक असतात आणि एक्वेटिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. नेक्स्ट आहे अडल्ट स्टेजमध्ये ते एक्वेटिक पण असू शकतात किंवा दे कॅन लिव्ह ऑन लँड ऑल्सो. सो दे परफॉर्म बोथ रेस्पिरेशन, एक्वेटिक अँड एरियल ऑल्सो. नेक्स्ट दॅट इज दे हॅव टू पेअर्स ऑफ अपेंडेजेस, त्यांना पायाचे दोन पेअर्स असतात आणि त्याचबरोबर एक्झोस्केलेटिन त्यांच्यामध्ये नसतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्किन मॉइस्ट असते फॉर रेस्पिरेशन, रेस्पिरेशन करण्यासाठी स्किन त्यांची मॉइस्ट असते. एक्स्टर्नल इअर त्यांच्यामध्ये नसतात, त्याचबरोबर नेक पण त्यांच्यामध्ये नसते आणि त्यांचे आईज जे आहेत तर त्यांचे आयलिड वेगळ्या प्रकारचे असतात जेणेकरून त्यांना मान नसताना पण पाहता यावं. आणि एक्झाम्पल आहे फ्रॉग. ओके, काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत जे ॲनिमल्स रेप्टेलियाचे रेप्टेलियामधील आहेत. जसं की फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते वॉल लिझार्ड जे आहे पाल, तर नक्कीच या क्लासमध्ये पाल येते. सो रेप्टेलिया म्हणजे काय, तर सरप रेप्टाईल्स जे असतात तर ते रेप्टेलिया क्लासमध्ये येतात, सरपटणारे प्राणी. सो अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्होल्युशन, ॲनिमल इव्होल्युशन आपण पाहिलेलं आहे या आधीच्या म्हणजे फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. सो ॲनिमल इव्होल्युशननुसार दीज आर फर्स्ट टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स विथ क्रीपिंग मुवमेंट. हे कसे आहे टेरेस्ट्रियल, टेरेस्ट्रियल म्हणजे काय, जे जमिनीवरती राहतात तर त्यांना आपण टेरेस्ट्रियल असं म्हणतो. सो हे भूचर आहेत म्हणजे टेरेस्ट्रियल प्राणी आहेत, ॲनिमल क्रीपिंगमधले म्हणजे ते सरपटणारे प्राणी आहेत जे की पहिल्यांदा होते. ओके, ते कुठे ती कोणत्या क्लासमध्ये येतात, रेप्टेलिया क्लासमध्ये येतात. दीज आर कोल्ड ब्लडेड, हे कसे आहेत क्लोड ब्लडेड आहेत, शीतरक्ती आहेत, त्यांचं ब्लड कोल्ड असतं. नेक्स्ट दे क्रीप ऑन दी लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. ते काय करतात, जमिनीवरती सरपटतात. का सरपटतात, तर ते त्यांची बॉडी लिफ्ट नाही करू शकत, त्यांचे पाय खूप म्हणजे त्यांचे बॉडीला लिफ्ट करण्या इतपत कॅपेबल नसतात. सो ते जमिनीवरती किंवा भिंतीवरती काय करतात, क्रीप करतात म्हणजे सरपटतात. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली, त्यांची स्किन ही ड्राय असते, स्केली असते. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक, त्यांची नेक या ठिकाणी प्रेझेंट आहे. या ठिकाणी काय आहे, नेक आहे, इथे आहे हेड, सॉरी हां इथे आहे हेड. ओके, सो अशा प्रकारे हेड आणि ट्रंक म्हणजे काय, धड म्हणजे मानेच्या खालचा भाग. सो मानेच्या खालच्या भागाच्या आणि हेडच्या मध्ये काय प्रेझेंट असतं, नेक प्रेझेंट असते. नेक्स्ट एक्स्टर्नल इअर इज ॲबसेंट आणि त्यांच्यामध्ये एक्स्टर्नल इअर नसतात. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लाउज आणि त्यांच्या डिजिट्सला म्हणजे लेग्सला काय असतात, नखांना काय, डिजिट्स म्हणजे काय, तर त्यांच्या पायाचा जो खालचा भाग आहे त्यात त्यांना काय असतात, नख असतात, क्लाउज म्हणजे नख असतात. नेक्स्ट आहे एक्झाम्पल्स टॉर्टॉइज आहे, जे पण सरपटतात ते प्राणी, लिझार्ड आहे, स्नेक आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला वॉल लिझार्डचं एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याला टेल असते. तुम्हाला माहिती आहे की वॉल लिझार्ड हे काय करतं, त्यांचे जे टेल्स आहेत तर ते परत जनरेट होऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी आपण ऑलरेडी थर्ड चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की वॉल लिझार्ड्समध्ये रिजनरेशनची कॅपॅसिटी असते, ते त्यांचं टेल त्यांना टेल नवीन येऊ शकतं जरी पण त्यांचं टेल काही काळाच्यामध्ये किंवा काही इमर्जन्सीमध्ये जर गेलं तर त्याच्यामध्ये टेल नवीन येऊ शकतं, हे आपण रिजनरेशनमध्ये पाहिलेलं आहे. आणि वॉल लिझार्ड काय करतात, लिमिटेड रिजनरेशन दाखवतात. सो अशा पद्धतीने क्लास रेप्टेलियाचे हे काही कॅरेक्टरिस्टिक्स होते, जसं की फर्स्ट आहे की हे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत जे क्रीपिंग मुवमेंट शो करतात, त्यांचं रक्तशीत आहे, कोल्ड ब्लडेड आहेत, त्यांची स्किन ड्राय आणि स्केली आहे, त्यांच्यामध्ये नेक प्रेझेंट असतं, एक्स्टर्नल इयर्स मात्र ॲबसेंट असतात आणि डिजीज आर प्रोव्हाइडेड विथ क्लाउज. ओके,
जसं की एक्झाम्पल आहे लिझार्ड, टॉर्टॉइस, स्नेक एक्सेट्रा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जे बर्ड्स ग्रुपमध्ये येतात, ज्यांना विंग्स असतात वगैरे वगैरे, ते कशामध्ये येतात? एव्हीज या क्लासमध्ये येतात. द व्हर्टेब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. जे व्हर्टेब्रेट्स असतात तर ते कम्प्लिटली एरियल लाईफ असतात, म्हणजे जे ते उडू शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दीज आर वॉर्म ब्लडेड. आणि यांचं रक्त कसं असतं? उष्ण असतं. ते कसे असतात? वॉर्म ब्लडेड आहेत. आणि दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. आणि ते त्यांचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकतात, स्थिर ठेवू शकतात. देअर बॉडी इज स्पिंडल शेप्ड. त्यांची बॉडी कशी असते? स्पिंडल शेप्डमध्ये असते, जसं की त्यांना उडता यावं यासाठी. टू मिनिमाइज एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. ते जेव्हा उडणार तर तेव्हा त्यांना व्यवस्थित उडता यावं यासाठी त्यांची बॉडी अशा प्रकारे अडॅप्ट केलेली असते. आणि हे आपण ऑलरेडी सेवन्थ स्टँडर्डला आय थिंक फर्स्ट लेसनमध्ये पाहिले की कशाप्रकारे ॲनिमल्सची बॉडी स्पिंडल शेपमध्ये का असते, कशी असते. ओके, नेक्स्ट आहे फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. आणि यांचे जे पुढचे पाय असतात ते कशामध्ये मॉडिफाय झालेले आहेत? विंग्समध्ये. म्हणजे त्यांना पुढचे पाय असतात का, चार पायांमध्ये पक्षी असतात का? तर नाही, त्यांना दोनच पाय असतात. मग जे पुढचे जे पाय आहेत ते त्यांचं मॉडिफिकेशन विंग्समध्ये झालेलं आहे, जेणेकरून त्यांना आकाशामध्ये उडता यावं. सो डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल्स अँड बेअर क्लाउड्स. आणि त्यांचे जे पाय आहेत तर त्यांना काय आहेत? नख आहेत आणि स्केल्स पण आहेत. त्यांचे पाय तुम्ही जर निरखून पाहिलं तर कसे आहेत? स्केल्स असल्यासारखे पण आहेत. नेक्स्ट आहे एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फिदर्स. त्यांच्या बॉडीवरती बाहेरून काय असतात? पंख असतात, फिदर्स असतात, तर ते त्यांचं एक्झोस्केलेटन आहे. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. या ठिकाणी नेक पण प्रेझेंट आहे हेड आणि ट्रंकच्या मध्ये. ओके, ट्रंक म्हणजे काय? धड. सो धड आणि डोक्याच्या भागाच्या मध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? नेक प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक. आता पक्ष्यांना जबडा असतो का? तर नाही, त्यांना काय असतं? बीक असतं. म्हणजे त्यांचे जॉ कशामध्ये मॉडिफाईड झालेले आहेत? बीकमध्ये, चोचीमध्ये मॉडिफाय झालेले आहेत. सो एक्झाम्पल आहे पीकॉक, पॅरट, जे पण सगळे पक्षी आहेत तर ते एव्हीजमध्ये आहेत. ओके, सो परत एकदा आपण पुन्हा एकदा यांचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स एकदा पाहूया. सो दीज ॲनिमल्स आर एरियल ॲनिमल्स. नेक्स्ट दे आर वॉर्म ब्लडेड. अँड नेक्स्ट दे आर स्पिंडल शेप्ड. दे हॅव देअर बॉडी इन स्पिंडल शेप्ड. फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. अँड ऑल्सो एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फीदर्स. अँड नेक इज प्रेझेंट. And also jaws are modified into beak. An example, peacock, parrot, pigeon, duck, etc. Okay? So, mammalia या क्लासमधले काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहोत, जसं की प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड प्रेझेन्स हे एक सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे फ्रॉम द ॲनिमल्स क्लास मेमालियामधील. ओके, सो मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात इज टिपिकल कॅरेक्टर ऑफ मेमालिया. ओके, मॅमलियामध्ये हे एक टिपिकल कॅरेक्टर आहे की यांच्यामध्ये स्तन प्रेझेंट असतं, मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड. हे ॲनिमल्स कसे असतात? त्यांचं रक्त कसं असतं? उष्ण रक्त असतं. की आपलं रक्त कसं आहे? उष्ण आहे की थंड आहे? उष्ण रक्त आहे. सो त्याच्यामुळे दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड. नेक्स्ट बॉडी इज डिवायडेड इन टू हेड. आपल्याला डोकं आहे, आपल्याला मान आहे, आपल्याला धड आहे, आपल्याला टेल नाही आहे. पण जे इतर ॲनिमल्स आहेत मॅमालियामधले त्यांना टेल आहे. जसं की एलिफंट पण येतं मॅमालियामध्ये, त्याला पण टेल असते. सो आयदर काही ॲनिमल्सला टेल असते, काहींना नसते. ओके, सो डिजिज आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स. आपल्याला नेल्स आहेत. काही ॲनिमल्सला क्लॉज असतात किंवा काहींना हूज असतात, जसं की ऑक्स वगैरे, त्यांच्यामध्ये हूज असतात. नेक्स्ट आहे एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स. जसं की आपल्या बॉडीवरती एक्झोस्केलेटन हेअरचं आहे किंवा काहींच्या ज्यावरती फर्स असतात. जसं की एक्झाम्पल आहे एलिफंट, ह्युमन्स, कंगारू, डॉल्फिन आणि बॅट. सो या ठिकाणी बॅट दाखवण्यात आलेला आहे. बॅटची बॉडी कशा प्रकारची असते? लेग्ज, पेटॅजियम आणि आईज. ओके,
सो अशा प्रकारे क्लास मेमालियाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेत. पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. यांच्यामध्ये मेमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. ते वॉर्म ब्लडेड आहेत. त्यांना हेड, नेक, ट्रंक आणि टेल अशा प्रकारे बॉडी डिवाईड केली जाते. त्यांच्यामध्ये जे काही पायाचा खालचा भाग आहे तर त्याच्यावरती त्याच्यामध्ये नेल्स, क्लव्स किंवा हूस प्रेझेंट असतात. सो एक्झोस्केलेटन इज इन फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. सो एक्झाम्पल आहे एलिफंट, ह्युमन बीइंग, कंगारू, एक्सेट्रा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे तर तो पूर्णपणे पाहिलेला आहे. सगळे जे क्लास आहेत तर ते आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत. आणि इथे आपला हा चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. याची एक्सरसाइज मी ऑलरेडी अपलोड केली होती, जी की तुम्ही पाहिली असेलच. ॲक्च्युली हा व्हिडिओ जरा लेट झालेला आहे. याची एक्सरसाइज मी आधीच अपलोड केलेली होती. एक्सरसाइजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या ठिकाणी एक आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्ही एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.